नमस्कार मी ज्ञानदा कदम माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय हिल पावर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकका सराफंड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर मांडके लाईट हाऊस चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार हटके आणि वास्तववादी सिनेमांमुळे वेगळी ओळख निर्माण केलेले आपल्या पठडी बाहेरच्या सिनेमांसाठी नॅशनल अवॉर्ड जिंकलेले दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर आपल्या आजचे कट्ट्याचे पाहुण्यात सिनेमे तर आपल्याला स्वप्नरंजन करायला शिकवतात पण मधुर भांडारकरांचे सिनेमे वास्तवाचं दर्शन घडवतात अनेकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडित विषयांवरती त्यांनी बनवलेले सिनेमे वेगळ्या मांडणीमुळे बरेच गाजले सिनेमा निर्मितीचं बॉलिवूडचं रुटीन ब्रेक करत त्यांनी उचललेल्या धाडसी पावलांचंही प्रचंड कौतुक झालं चांदी बारमधनं त्यांनी बारबालांचं दुःख समोर आणलं पेस्ट्रीमधनं झगमग त्या ग्लॅमरस दुनियेचा खरा चेहरा दाखवला तर फॅशन सिनेमामधनं रॅमफॉकच्या दुनियेचं वास्तव मांडलं मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय करणारे मधुर भांडारकर बॉलिवूडचे नावाजलेले दिग्दर्शक कसे बनले बॉलिवूडच्या लवली डवली सिनेमांपेक्षा पूर्णपणे वेगळे वास्तववादी सिनेमे बनवण्याचं धाडस त्यांच्यात कसं त्यांनी आणलं आणि सध्या ते काय करतात काय नमस्कार आपलं मनामध्ये नमस्कार स्वाध नमस्कार मधुरजी तुमचा सध्या खूप गाजत असलेला सिनेमा म्हणजे इंडिया लॉकडाऊन आणि तो थेट ओ टी टीवर आता बघायला मिळतो आहे पण एकूण तो सिनेमा चालला उत्तम चालतो आहे पण एकूण बॉलिवूडचं सध्या जे काही आहे ते फार सगळं सिंहासन डळमळताना दिसतंय आणि बॉलिवूडला लागलं आहे कसलं ग्रहण असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो आहे हे बॉलिवूडचं नेमकं आत्ता काय चालू आहे रोज भानगडी काहीतरी काहीतरी बायकॉट म्हणजे रोज वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी बॉलिवूड सध्या चर्चेत असलेलं दिसतंय मला वाटतं की असा एक फेज आहे आणि हा फेज बऱ्याच चार पाच वर्षामध्ये येतो असा की बॉलिवूडसाठी खास करून हा फेज मला वाटतं आला आहे की सुशांत सिंग राजपूतचा डिमाइज झाला त्यानंतर हा फेज आला आहे की प्रचंड एक मला वाटते की लोकांमध्ये थोडंसं एक अँगस्ट होता की काय झालं म्हणून आणि त्यानंतरच हा बॉलिवूड बॉयकॉटचा असं माझा पर्सनल ऑपिनियन आहे मी इंडस्ट्रीच्या बद्दल बोलत आहे मला असं वाटतं त्यानंतरच हा फेज चालू झाला की बॉयकॉट बॉलिवूड आणि इंडस्ट्रीचा वर ना आणि आणखीन तुम्हाला एक सांगू काय दुसरं की दीड वर्षामध्ये दीड दोन वर्षामध्ये पोस्ट पॅन्डेमिक एक मोठा टप्पा आपला फिल्म इंडस्ट्रीचा तसे प्रेक्षकचा वर्ग ते ओ टी आला आलाय आणि ते लोक पिक्चर बघतात आणि एवढा मोठा कंटेंट आहे इतकं कंटेंट आहे सिनेमा इटालियन सिनेमा स्पॅनिश सिनेमा मला असे असे माझे मित्र आहेत ते कधी हिंदी सिनेमा नाही बघायचे ते पॅन्डेमिकमध्ये मला फोन करून सांगायचे हे सिनेमा बघ ते सिनेमा बघ हे हे सिरीज बघ ते सिरीज बघ तर एक मोठा टप्पा त्या तिथे आला आहे आपण ओ टी टीवर तर आता प्रेक्षकांचा असा झालं आहे की आता मोठी पिक्चर असणार जर का त्याला खूप प्रतिसाद मिळणार तरच आपण जायचं थिएटरमध्ये ना तर थिएटरमध्ये नाही जायचं आणि अशी नाही की पिक्चर नाही चालली हा हे खऱ्या अर्थाने तुम्ही बोलतात की दोन हजार बावीस इंडस्ट्रीसाठी खूप वाईट होतं व्हेरी बॅड फेज होता इंडस्ट्रीला खूप नुकसान झालं दोन हजार बावीसमध्ये मोठी मोठी पिक्चर मोठी मोठी स्टारची पिक्चर बॉक्स ऑफिसवर नाही चालली पण मला वाटतं एक असा फेज आहे ते फेज येतो आणि वर्षापासून मी ऐकतो की बॉलिवूड बंद होणार आहे सिनेमा बंद होणार आहे इंडस्ट्रीमध्ये काय होणार नाही बट ते फेज आपण दरवेळेला बघतो मी स्वतः ॲज अ व्हिडिओ कॅसेट लायब्ररी बघितले एवढ्या वर्षापासून मी व्यवसाय करत आहेत त्यावेळेला की इंडस्ट्री बंद होणेवाला व्हिडिओ कॅसेट आगी आहे असं नाही नसतं आता आणि हा फेज आहे आणि मला वाटतं की आता हे दोन ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचा लाईनअप चांगला आहे फिल्म इंडस्ट्रीचा आणि आणि असं तुम्हाला आणखीन सांगू की असं नाही की बॉलिवूड या फिल्म इंडस्ट्री असं डगमगा झालं की आणखी वाईट झालेलं असं काय नाही ओवरऑल तुम्ही जगात बघितलं ग्लोबलमध्ये पण अशी कुठली मोठी अशी पिक्चर सुपरहिट नाही झालेली आहे नाही पण आपण इथं बा म्हणजे आपण भारतातच बघतो आहे की आपल्याकडचे मोठे मोठे बॅनरचे सिनेमे पडले आणि साऊथमधले एकापाठोपाठ एक डब एक केलेले सुद्धा उत्तम चालले जबरदस्त चालले म्हणजे आता कांटारासारखा सिनेमा की तो त्याचं बजेट काय होतं आणि किती लोकांनी तो बघितला आपल्याकडचाच नागराजचे सिनेमे मराठीमधला असून सुद्धा सैराट इतका चालला या वर्षीच आपण बघितलं तर आपला तो वेड आता रितेश देशमुखचा वेड चालला किंवा पुष्पा चालला तो आर 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 चालला तर ते सिनेमे चालतात तुम्हाला आता हे जेव्हा सिनेमे आपण बघतो तर हे सिनेमे का चालतायत आणि आपले एवढे सगळे मोठे इतके प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेले सिनेमे का पडत आहेत एक तर मी तुम्हाला सांगू हो की की साऊथमध्ये रायटिंग खूप स्ट्रॉंग असते लेख लेखन जे असतं त्यांचं आणखीन मला वाटतं की ते त्यांचे कल्चर त्यांचे हेरिटेजला खूप दाखवतात हो कंथारा तुम्ही सांगितलं जबरदस्त पिक्चर होती मी स्वतः थिएटरमध्ये दोन वेळा आहे आणखी मला वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये रायटिंगला आणखीन महत्त्व द्यायला पाहिजे की बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतो की हे इंग्लिश पिक्चर आहे त्याची राईट घ्या तुम्ही बनवा साऊथची पिक्चर आहे राईट घ्या बनवा ते रायटिंगमध्ये ते लोकांना इन्व्हेस्टमेंट नाही करतात ते लोक mm -hmm. रायटिंगमध्ये जरा कदाचित तुम्ही इन्व्हेस्ट जास्त केलं रायटिंगमध्ये रायटर्सला आणखीन तुम्ही जरा सपोर्ट केला ना तर खूप चेंजेस असणार त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की हे स्क्रिप्ट आहे हे सब्जेक्ट आहे इस्कूल लेके बना देते मी पिक्चर और शुरू करते तर प्रपोजल खूप बनतात पण पिक्चर नाही बनवतात आणि दुसरं तुम्हाला सांगू घ्या बजेट बजेट खूप महत्त्वाचं आहे बजेट इतकं ओव्हर बजेट करतात पिक्चर मा आता मी बबली बाउन्सर बनवली आणि इंडिया लॉकडाऊन बनली दो दोघं पिक्चरला मला खूप यश मिळालं क्रिटिकल अक्लेम झाला मी बजेटमध्ये फिल्म बनवतो माझा यू एस पी तेच आहे चान्नी बारपासून तुम्ही इंडिया लॉकडाऊनपर्यंत माझा एक प्रवास बघणार मी बजेट कंट्रोल फिल्म बनवतात कदाचित माझी एक दोन पिक्चर नाही चालली ते पण मी तुम्हाला सांगू ते पिक्चरमध्ये ब्रेकविन झाला असेल ह्या पिक्चरचं तुमची किती होती कॉस्ट प्रोडक्शनची लहान होती एकदम लहान एक कॉस्ट्यूम एक कॉस्ट्यूम बजेट मला वाटतं एक मोठी पिक्चरचं जास्त असेल त्या त्याप्रमाणे मी सांग जर बजेट सांगितलं तर काय पाठोपाठ काय काय नाही 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 असं काय दहा कोटी आत मध्ये होती काय सांग हां हां इंडिया लॉकडाऊन हां हां अरे मग हे तर कंटारापेक्षा सुद्धा कमी बजेट हां कमी बजेट आहे हां पण ऑब्व्हियसली बी ओ टी टीवर रिलीज केला आणि एवढा मोठा प्रतिसाद मिळाला लोकांनी पिक्चर बघितली आणखी रीच मोठी झाली आहे बघा मी तुला आणखी सांगतो सर की गेल्या दोन वर्षापासून ना जसं मी तुम्हाला सांगितलं मोठा टप्पा ओ टी टीवर आला आहे आणखीन इंटिरियरमध्ये पण इंटिरियरमध्ये गाव तिथे ग्रामीण भागामध्ये पण लोक पिक्चर बघतात आजकाल mm. मला बबली बॉन्सरचा एवढा फीडबॅक मिळाला की आम्ही पुरे परिवारबरोबर पिक्चर बघतो माझी आजीने पिक्चर बघितली म्हणजे काकाने फिल्म बघितली एकत्र बसून बघितली पिक्चर अशी खूप वर्षापासून असे त्यांना संधी मिळाली की एकत्र बसून ते लोक पिक्चर बघतात तर बबली बॉन्सरचा ते एक मोठा फॅमिली फिल्म म्हणून बघितली लोकांनी ते लोक प्रेक्षक गेले दहा दहा वर्षापासून ते थिएटरमध्ये नाही गेलेले पिक्चर बघायला ते लोकांनी बसून पिक्चर बघितली घरी तर हे फेजेस आहे टेक्नॉलॉजीला तुम्ही थांबू नाही शकत था। पण या वर्षामधली असं तुम्हाला कोणती वाटते फिल्म की जी जोरात आपटली पण जी चालायला हवी होती खूप चांगली होती असा कुठला सिनेमा होता का सगळ्या आपट्याच्याच लायकीचे होते <laughs> मी कमी फिल्म बन तुम्ही पण बघत नाही मी <laughs> मी हे पिक्चर तुम्ही बोलले पुष्पा बघितली मला पुष्पा खूप आवडली के जी एफ बघितली कांथारा बघितला आर 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 जबरदस्त होती काश्मीर फाईल बघितलं मी गंगूबाई ते बघितलं भलेया हे सगळी पिक्चर बघितली ब्रह्मास्त्र ब्रह्मस्त नाही मिस झाले ते <laughs> <laughs> पिक्चर ते ब्रह्मस्त मध्ये मिस झाले पिक्चर त्यातला कुठलाच बघितलं तेवढेच बघितलं टाइम पण भेटायला पाहिजे मी बिझी होता ह्या वर्षी माझी प्रोडक्शन वर्क होती दोन दोन पिक्चर माझी रिलीज झाली दोन हजार बावीस मध्ये तो टाइम आहे तर पण आपण बॉलिवूडचे सिनेमे आता त्याच्यामध्ये तोच तोचपणा आला आहे का म्हणजे आपल्याला साऊथचे सिनेमे बघायला आवडत आहेत मराठी प्रेक्षक ज्याचा त्या भाषेशी त्या कल्चरशी काही संबंध नाही ते जाऊन लोकं गर्दी करत आहेत हाऊसफुल ते ते सिनेमे होत आहेत जे डबिंगी फार काही उत्तम असतं असं नाही आणि बॉलिवूडच्या सिनेमांना जात नाही आहेत तर बॉलिवूडमध्ये एकूणच सगळं फार प्रेडिक्टेबल आणि अनरिअलिस्टिक म्हणजे आता पुष्पामध्ये अनरिअलिस्टिक असंख्य गोष्टी होत्या पण तरी त्यातला जो एक आ... पुष्पा आर 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 के जी एफ ती की मध्ये राजद लाईफ होती ते सगळी पिक्चर पण लोक बघतात मला वाटतं की साऊथचा सिनेमा हे पाच पिक्चर आपण मोजलं की के जी एफ आर 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 पुष्पा कांतारा हे पिक्चरनी मी तुम्हाला सांगू हिंदी फिल्म इंडस्ट्रीला एक मोठा हे दिलेला आहे सपोर्ट दिलेला आहे अच्छा सपोर्ट दिलाय सपोर्ट दिलाय म्हणजे मैं, एवढी पिक्चर चालली होती घासली आहे ऑल ओव्हर इंडिया आणि इंटरनॅशनल पण तो मोठा सपोर्ट होता कदाचित पिक्चर नाही आली असती तर काय झाली असती व्यवस्था पण मी तुमचं कुठेतरी स्टेटमेंट वाचलं की ज्यात तुम्ही म्हटलं होतं की आता हे आपण पहिल्यांदा बंद केलं पाहिजे डब केलेले सिनेमे वगैरे नाही नाही मी कधी असं नाही बोललो मी नाही सिनेमाच्या बद्दल म्हणाल होता नाही मी असं कधी नाही बोललो मला मी मी तुम्हाला सांगू असं नाही की डब फिल्म पिक्चर आता आली मी पहिला पण अप्पूराजा डब होती त्यावेळेला पुष्पा एक पिक्चर आली तुम्हाला माहिती आहे कमल हासनची ते पिक्चर डब होती लोकांनी बघितलं त्यावेळेला पण पिक्चर बघितली हिंदुस्तानी पिक्चर होती आ, कमल हासनची ते पण पिक्चर खूप ब्लॉकबस्टर होती त्यावेळेला शंकर डायरेक्टर होता त्याची असं अज अजिबात मला वाटतं की आर्टला असं काही बंधन नसतं कुठला पण कुठला पण सिनेमा आपण बघतो ते आपण इमोशनली बघतो आज आग... नाही पण मी असं ते स्टेटमेंट असं होतं की डब आणि कॉपी पेस्ट केलेले सिनेमा मी 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 असं सांगितलेलं की कॉपी पेस्ट मी तुम्हाला सांगितलं ना असं पहिलं की खूप वेळा असं असतात की हे पिक्चर आहे बनाले ते आपण मेहनत तुम्ही सांगता मी सांग रायटरला महत्व द्यायला पाहिजे रायटरकडे आणखीन जावं तर ते इम्पॉर्टंट होईल मी ते सांगितलेलं आहे की ते लोकांना आणखीन तुम्ही त्यांना ऊर्जा द्या त्यांना सपोर्ट करा की अच्छी रायटिंग करो आता का असतं प्रपोजेस ते कसं बनतो ऍक्टर की डेट अवेलेबल आहे ये ये डेट मिल रही है तो चलो अभी क्या करें इसके आगे पिक्चर ढूंढो अभी कोई सब्जेक्ट ये सब्जेक्ट है एक्टर ला संगे पिक्चर हम बना रहे ये देखो तो इसको हम लोग ये ये चेंज करें अच्छा एक्टरलाटता है कभी कभी हाँ यार ये पिक्चर वहाँ पे चली है और ये अच्छी है तो तला फिफ्टी परसेंट तलाऐा वाटते कि यार सेफ सब्जेक्ट है ये तो अपन करते पिक्चर क्योंकि ये वहाँ चली है तो साइकोलॉजिकली कहीं डोक्यात ये पिक्चर चांगली चांगी तो माला पिता ये पिक्चर चलना पे न पहिला पण आहिला की आपली हिंदी पिक्चर पिथे रीमेक होता है साउथ मज जरूरी ती पिक्चर तालते बॉक्स ऑफिसवर तथा तो सेम किती पिक्चर तिथु कि जरूरी नहीं तो हंड्रेड पर्से्टिफ बॉक ब्लॉक बस्टर होणार आहे म्हणून तर मी संगित कि राइटरला अपल राइटर मला स्वतः राइटर बोलतात मला की साहेब मैं जाता हूँ तो नग मे को पांच इंग्लिश कडीबी डी दे दे देते कि ये देखो ये देखो ये देखो ऐसा देखो इसमें से ये सीन बनाओ और ये बना के मेरे को दे दो बोल तर मैं क्या करूँ आता राइटरला ब्रेक पाहिजे पाजेस सपोर्ट पाहिजे असतो त्याचा पण घर घर आहे चालवायला त्याला तो काय करणार तो बिचारा सांगतो चलो ठीक आहे मी कर लेतो आणि मोठा सेटअप असला मोठा बॅनर असला त्याला पण वाटतं की चलो कमसे कम से मेरी गाडी तो चल रही है खरं तर तुम्ही म्हणजे खूप वेगळे विषय जे अदरवाईज बघायला मिळाले नसते जे आपल्याकडे ती पद्धतच नव्हती असे विषय घेऊन तुम्ही त्यांचे सिनेमे त्याच्यावर सिनेमे बसतो म्हणजे बार गर्ल्स असतील पेज थ्रीचा विषय जेल असो ट्रॅफिक सिग्नल असो त्याच्यामुळं की आता तुम्ही म्हणजे तुम्ही जिथं जाता तिथं आता याच्यात पिक्चर बनतोय का असं हा असं खूप असं हा खूप अशी खूप इमेज झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगू की मी स्वतः पंधरा पिक्चर झाली माझी त्री शक्ती पासून इंडिया लॉकडाऊन चांदनी बार पेज थ्री ट्रॅफिक सिग्नल हिरोईन सगळी पिक्चर मी सगळी ऑरिजिनल पिक्चर बनवलेली आहे कधी पण मी कुठे पण काही कॉपी रिमेक बायोपिक या कुठला पण मी इंग्लिशचा सीन पण नाही मारला पिक्चरमध्ये इतकी इतकं मी ओरिजिनल काम पिक्चर मध्ये चॅनलच्या एडिटरवर पिक्चर नाही आलेला असून चॅनल सर मीडिया एडिट वरचा आलेला पेज थ्री मध्ये पण तो पेज थ्री वाला होता। एक डेडिकेटेड फिल्म बनवायला पाहिजे मला वाटतं एक डेडिकेटेड फिल्म बनवायची इलेक्ट्रॉनिक मीडियावर <laughs> दरवेळेला ब्रेकिंग न्यूज काय असतो ते इंटरेस्टिंग असणार मला खूप बोलतात लोक माझी माझी छवी अशी झालेली की मी कुठे पण जातो ना तर असं तुम्ही लिलावती हॉस्पिटलमध्ये गेलेलो तर तिथे मी माझा मित्राचा वडील वडील होते तिथे तो मेडिकल तिथे घेत होता तर मी उभा होता मला काय असतं बा मी असा ऑब्झर्व करत होता जर्नलिस्ट आथ, एक, एक, है तो तो होता, तो चार पांच डॉक्टर अल तो मधुर भंडार करे तो बोला सर क्या आप यहां देख रहे ऑब्जर्व कर रहे कुछ पे फिल्म बना रहे क्या अभी तो मेला नहीं नहीं बाबा फिल्म भी बना मैं देख रहा हूं मैं इलाज कराना आना आपके पास तो इंटरेस्टिंग आहे मी कदाचित अपना स्कूल फंक्शन मध्य तर तिथे खूप पेरेंट्स भेटतात मला सांगतात की सर तुम्ही डोनेशन डोन फिल्म <laughs> हे डोनेशन कसं असतं तर कसे घेतात कॉलेज स्कूलमध्ये तर असं एक छबी बनलेली आहे की मधुर जे आहे ते रिअल दाखवतो इशू काय असतो फिअरसली दाखवतो कधी तो असा घाबरत नाही पण ह्याच्या रिपकशन पण असतो खूप लोकांना त्रास पण असतो पण सगळ्यात जास्त त्रास कधी झाला सगळ्यात जास्ती मला त्रास झाला मी आणीबाणीवर फिल्म बनवलेली इमर्जन्सीवर हिंदू सरकार त्यावेळेला खूप त्रास झाला मला दोन हजार सतरामध्ये तर खूप त्याच्यावर प्रोटेस्ट झाला आणि पिक्चरचा बॅकड्रॉप इ, 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 इमर्जन्सी होता लेकिन असं काय नव्हता की मी इमर्जन्सीवरच पिक्चर बनवत होता आणि तुम्हाला सांगू की इमर्जन्सीवर दूरदर्शननी पाच मोठी डॉक्युमेंटरी बनवलेली पाच एपिसोडची एक एक तासाची डॉक्युमेंटरी बनवली दूरदर्शननी तर आम्ही तिथे तिथून तिथे घेऊन आपण फिल्म बनवली आणि बॅकड्रॉप एक दिला इमर्जन्सीचा तर त्यावेळेला एवढा प्रोटेस्ट झाला लोकांनी पार्टीने केलं की के सांगितलं बाई पिक्चर तुम ये करो तुम्ही ये काटो वो काटो सेन्सरमध्ये आणि खूप कोर्टमध्ये कोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये पिटिशन टाकलं आम्ही ऐकलं की या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज हव्याच असतात प्रोड्युसरला असं काय नाही असं काय ना असं काय नाही मला वाटतं त्या पिक्चरमध्ये मला खूप त्रास दिला आणि खूप त्याच्यामध्ये सिक्युरिटी मला महाराष्ट्र शासननी मी सिक्युरिटी घेतली दी दीड महिन्यासाठी त्यावेळेला तर बरंच मला असा प्रॉब्लेम झाला मी कुठे पण जात होता प्रोटेस्ट होता तिथे मी नागपूरमध्ये पुण्यामध्ये कुठे पण गेलो तिथे प्रोटेस्ट होत होते की मधुर भंडारकर मुर्दाबाद मधुर भंडार माझी माझी मुलगी तेरा वर्षाची होती त्यावेळेला मला विचारत होती तुम्हाला मधु मधुर भंडार मुर्दाबाद मुर्दाबाद काय म्हणतात ते लोक काय झालं तुम्हाला असं पिक्चर बनवत होतो म्हणून असं तर तिथे मला खूप असं वाटलं की आणि मी एकटा होता पन, पन, मी तुम्हाला आणखीन एक सांगू सर की त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये कुठला पण व्यक्ती कुठला पण मोठा सेलिब्रिटी माझ्या सपोर्टमध्ये नाही आला आणि मी एकटा लढत होता पण असं का होतं मला माहिती नाही आणि मी तुम्हाला सांगू काय मी आणखीन मध्ये किती कलिगावते पिक्चर पिक्चरमध्ये कधी पण पद्मावत झालं ते अय दिल्ली मुश्किल झालं उडता पंजाब झालं मी हमेश दरवेळेला ट्विट करायचा शॉट मला वाटतं की एकदा पिक्चर सेन्सर झाली तर पिक्चर रिलीज व्हायला पाहिजे आणि बघा सेन्सर बोर्ड एक ऑफिशियली बॉडी आहे पण त्यावेळेला माझ्या टायमाने कोही अजिबात नाही आले आणि जे, जे लोकांना मी सपोर्ट केला ते पण गप्प बसलेले की कोणी ट्विट पण नाही केलं की के नाही मधूर बरोबर जे होते बरोबर नाही असतं की पिक्चरला रिलीज व्हायला पाहिजे असं कोणी नाही आलं आणि मी मी असं उमेद पण नाही केलेली मला वाटलं थोडा कोणी येणार बोल अजिबात कोण नाही आला आलं ठेवायला पाहिजे ना म्हणजे जर आपण सपोर्ट करतो आणि त्याच्यामध्ये मला सगळं कस्ता असतो ना सर त्यांना असं वाटतं की अरे पॉलिटिकल पिक्चर आहे हम अपना क्यू इसमे से देवे इसमे हम क्यू मे बोले बोलके आणि ते सिलेक्टिव्ह कधी कधी मी तेच तुम्हाला ते सिलेक्टिव्ह असतात की ह्याच्यामध्ये आम्हाला बोलायचं ह्याच्यामध्ये नाही बोलायचं ते मला वाटतं की मला खूप मला खूप धक्का बसलेला असं आता म्हणजे आता कसं आहे हो की मधुर भांडारकर हे आता बॉलिवूडमधलं खूप एस्टॅब्लिश नाव आहे म्हणजे आता मधुर भांडारकरला कुणीही किती ठरवलं तरी हलवू शकत नाही ज्या जागेवर मधुर पोचला आहे तिथून पण असं ते होतं का की इंडस्ट्रीतली जी फॅमिलीज आहेत त्यांच्याबद्दलचं काही असलं की मग ते ते ते, ते बोलत राहतात आता हा बाहेरून आलेला आहे तर मग त्याच्याबद्दल त्याला सपोर्ट करताना जरा हा ते तर आहे हंड्रेड पर्सेंट असं नाही की नाही म्हणून मी तुम्हाला सांगू मी मला झालं पंचवीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये आणि मी कधी पण कुठला पण लॉबी मध्ये नाही कुठला कोई कोटरी या गँग म्हणतात ते गँग मध्ये नाही मी मी आपलं इंडिपेंडेंट फिल्म मेकर आहे आपल्या टाईपचा सिनेमा बनवतो मी मी पार्टी वाटीला पण जातो दहा मिनिटं कुठे कुठे बोलून देतात बोलतात मी जातो सिंपल आहे तर मग असा कुठला गँग मध्ये नाही मी असं कुठला पण ऍक्टर पण नाही माझा असं कोण सपोर्टमध्ये असा कुठला पण मी जातो ॲक्टर ॲक्ट्रेसकडे हे स्टोरी आहे तुम्हाला करायची कधी कधी लोक नाही बोलतात कधी कधी लोक हा बोलतात ते असं सगळ्याच प्रोसेस असतो लेकिन मी मला एक गर्व आहे की मी स्वतः आपला एक खुदचा एक करियर बनवलेला आहे विदाऊट एनी सपोर्ट ऑफ एनी गॉडफादर फिल्म इंडस्ट्रीमध्ये mm. आणि माझे जे माझे माझे ऑडियन्स प्रेक्षक आहे ना ते माझे मोठे सपोर्टर आहे त्याला जर मला पद्मश्री मिळाला राष्ट्र पुरस्कार मिळाला पाच वेळाला मला आणि इतका यश मिळाला कमर्शियली पिक्चरला ते ऑडियन्स माय बाबा hmm. त्यांचा सपोर्ट मोठा नॅशनल अवॉर्ड जास्तीत जास्त जिंकणार म्हणजे मिळालेला दिग्दर्शक कोणा मधुर भांडार करायचं आहे नाही नाही मला वाटतं आणखीन खूप लोक आहे असं नाही पण पाच पेक्षा जास्त वेळा मिळाले मिळाले मला खूप आहे असं नाही की नाही होणार हां हां पण आता जेव्हा मागं आपण बघ म्हणजे जेव्हा आता तुम्ही बघता तर म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये येण्याचं तर समजा ठरवलं होतं ते काय व्हिडिओ पण आता जिथं पोचलोय तिथं आपण जाऊ असं कधी त्यावेळेला नाही नाही अजिबात नाही मी मी एकदम प्रॅक्टिकल व्यक्ती आहे मी कधी पण असा कधी विचारत करत नाही की का होणार म्हणे मी एकदम सामान्य माणसासारखी एक मिडल क्लास फॅमिली पासून मिळाल काय करायचे घरात आई वडील हाऊस वाईफ म्हणजे uh, आई आणि डॅडी इलेक्ट्रिशियन होते आणि परिस्थिती वाईट होती त्यावेळेला आणखीन मला पिक्चर बघायची खूप हे होती की पिक्चर बघायचं बांद्र्यामध्ये खारला खारला हा तिथेच राहायचा तर इंडस्ट्री तिथेच होती आसपास मी लहानपणी जाऊन शूटिंग खूप बघायची इच्छा होती मला फिल्म मध्ये मला अजिबात असा शिक्षा मध्ये कधी पण मला असं नसतो की मला शिकवण करायचं असा कधी नव्हता त्यामुळे मला वाटलं आणि परिस्थिती वाईट होती घरची त्यावेळेला मी व्हिडिओ गॅम्सचा व्यवसाय सुरू केला आणि सहावी फेल झालो त्यानंतर त्याच्या आधी सुरू केला नाही सहावी फेल झालो त्यानंतर पण मग पुढे शिकला की नाही नाही शिकलो मी सहावी नंतर मी नाही शिकला हां हां फेल झालो मी पण मला एक होता की मी पुस्तक खूप वाचायचं इंग्लिश खास करून तर माझा नॉलेज एवढा होता ना स्टार्डस असून द्या फिल्मफेअर असून द्या रिडर डायजेस्ट असत अमरचित्र कथा पुस्तक खूप वाचायचं मी ते पण पण मग असं आहे की आपल्या म्हणजे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा सहावीला नापास झाल्यानंतर घरातनं तर मग काय घरामध्ये हंगामा झाला हंगामा खूप हंगामा झाला आणि त्यांना वाटतं की काय करत करत नाही त्यावेळेला मी व्हिडिओ कॅसेटचा के व्यवसाय केला घरची परिस्थिती पण वाईट होती तर मी कमवायचा चौदा तेरा चौदा वर्षाचा होता मी त्यावेळेला मी सायकलवर पहिला सा मी काम करायचं एक लायब्ररीमध्ये ते मला मला तीनशे रुपये पगार द्यायचे त्यानंतर मी स्वतःचा व्हिडिओ कॅसेट होता माझ्याकडे चार पाच व्हिडिओ कॅसेटचा मी व्यवसाय सुरू केला तिथून करत 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 मला चार वर्ष झाली तर त्यावेळेला माझ्याकडे दोन हजार व्हिडिओ कॅसेट होती oh. चार व्हिडिओ कॅसेट सुरू केलेलं मी आणखीन खूप बरेच लोकल इंडस्ट्रीला मी व्हिडिओ कॅसेट दिला त्यावेळेला त्यावेळेला लोखंडवाला हे सगळं काय नव्हता तरी पण मी सायकलवर जायचा सायकलवर डिलिव्हरी करायचं मी मिथून चक्रवर्ती हा एकच ऍक्टर आहेत आणि सुभाषजी आहे सुभाष गाई त्यांना माहिती आहे मी तोच मधुर भंडारकर आहे त्यांच्या घरी यायचा बाकी सगळे विसरून गेले ऑबियसली तर किती लोक येतात आपल्या घरी पिझ्झा डिलिव्हरी करायला स्विगी येतात आपण कुठला कुणाला आठवण असतो मी आठवण दिलो दल, दल, सांगतो त्यांना कधी कधी भेटतात तुम्हाला घर मी आता आता कॅसेट देत केले पण म्हणजे घरात आई वडिलांचा समजा की आता हा छोटा मुलगा आता काम करतोय पैसे मिळवतोय पण बाकी फॅमिली असतात एक्सटेंडेड फॅमिली असती तर त्या त्यांच्याकडूनच्या जे ते बोलतात ते बोलतात की काय का, कर करतो मधुर काय करतो बोला नाही आता हा मी व्हिडिओ व्यवसाय करायचा आणि मला चांगला त्याच्यामध्ये पैसे यायचे घरी परिस्थिती वाईट होती तर त्यावेळेला ते घरगरस्ती बघायला मला इम्पॉर्टंट होता त्यावेळेला आणखी मला वाटलं मी कधी नाईट स्कूल करणार म्हणून असं झालं नाही कधी पण पण नाईट स्कूल करणार करणार पण मी वाचन खूप केलं त्यावेळेला पुस्तक खूप वाचायचं आणि मी इतका बिझी होता चार वर्ष मी व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय मला व्हिडिओ कॅसेट व्यवसायमध्ये मा मला वाटलं की दोन चार कॅसेटनी मी शंभर दोनशे तीनशे कॅसेट म्हणून दोन हजार कॅसेट गेली तर आय वॉज वन ऑफ द व्हेरी लिडिंग कॅसेट मला व्हिडिओ कॅसेटच्या दुकानामध्ये जेव्हा नोकरी केली तेव्हा ते सिनेमाची आवड होती म्हणून तिथं गेला का कुठले तरी नोकरी करायची तर म्हणून नाही 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 सिनेमाची आवड होती म्हणून म्हणून मी खार बँड्रामध्ये राहायचं तर तिथे मला खूप संधी मिळायची पिक्चरची शूटिंग बघायला देवानंद राजेश खन्ना मिज्जी शत्रुघ्न सिं सर्वांची शूटिंग मारे मारे हुल हुल, मी बघायचं तिथे रोडवरती तिथे आपल्या एक माझ्या खारमध्ये कॉटल ओरिंटल पॅलेस होता तिथे बँकवेट हॉल होता त्याच्यामध्ये खूप शूटिंग व्हायची तर मी तिथे जाऊन जाऊन बसायचा मस्त तर ते शूटिंग बघून बघून मला डायरेक्टरच बनवायचं होतं कधी पण नेव टू बिकम नाही मी खूप बेकार बेकार मला खूप त्या त्यावेळेला तुम्ही मॉडलिंग करा <laughs> पर्सनॅलिटी चांगली तुम <जी> आहे <laughs> तुम्ही मॉडलिंग करा तुम्ही ऍक्टिंग करा मी मिमिक्री पण खूप करायचा तर मला सांगितलं की तुम्ही हे करा मला नाही मला डायरेक्टरच आहे तर त्यावेळेला मी असं वाटलं की डायरेक्शन कसं करायचं तर मी शूटिंग बघत आहे जाऊन बघायचा आणि मी तुम्हाला सांगू त्यावेळेला माझे जे एज ग्रुपचे लोक होते ते एक जेव्हा दव, पिक्चर बघायचे ते विसरून जायचे पण मी ते पिक्चर ना तीन तीन चार चार वेळा बघायचा थिएटरमध्ये सगळं बघितल्यानंतर ते व्हिडिओ कॅसेटवर पायरेटेड कॅसेट यायचा तर मी आणखी दोन तीन वेळा बघायचा तर मी बघायचा ट्रॉली कशी आहे कॅमेरा कसा का मुवमेंट होतो डायरेक्टरचं नाव बघायचं कुठला डायरेक्टर आहे पिक्चरचा कोण आहे म्हणून डायरेक्टरचा महत्त्व काय असतो पिक्चरमध्ये तो कसाच कॅप्टन ऑफ द शिप असतो हे सगळं मी गेन केलं तर बाकी लोक बोलायचं काय पिक्चर तुम्ही आणि त्या आणखीन तुम्हाला गमत सांगू की त्यावेळेला मी सर्व टाईपची पिक्चर बघायचा सुभाष गाई प्रकाश मेरा मनमोहन देसाई हे पिक्चर तर होते पण त्यावेळेला मॅटनी शो मध्ये तुम्हाला आठवत असेल की आठ फिल्म यायची लहान लहान ते फिल्म श्याम बिनी गर्ल गोविंद नेलानीची तर ते पण पिक्चर बघायचं विजेता मंथन आपलं अंकुर अशी पिक्चर होती ते पण जाऊन मी बघायचा पिक्चर थिएटरमध्ये व्हिडिओ कॅसेडवर तो माला सिनेमा खूब आ सत्यजीत रे होता मृणाल होता थे पिक्चर माला थे। hmm. तो hmm. मैं है, hmm. तो आई शूड सी गुड फिल्म और बैड फिल्म दोस्त आठ फिल्म क्यों देखता बैठके तू यू नो बोरिंग है स्लो है एकदम तो कमर्शियल एटीज मध्ये आलो तो जितेन्द्री पिक्चर तोहफा मवाली. तो मवाली मेरी आवाज सुनो यू नो ऑल दूवीजल होती है अशी पिक्चर होती ती कामयाब आणि पिक्चर सगळी होती त्यावेळेला पण मग कॅसेट देता देता ब्रेक कसा मिळाला कॅसेट कॅसेट ब्रेक मिळाला दिल्यानंतर कॅसेटचा धंदा ठप झाला एक असा आला की व्हिडिओ कॅसेट बिडीवाला पण ठेवायची मग व्हिडिओ कॅसेट तर मोठा प्रॉब्लेम झाला आणि व्हिडिओ कॅसेट होते आणि दोन हजार होती दोन हजार दोनशे तीनशे कॅसेट होती बट व्हिडिओ कॅसेटचा धंदा एवढा ठप झाला की सगळे लोक व्हिडिओ कॅसेचा व्यवसाय करायचे एक मोठा चेंज आला त्यानंतर व्हिडिओ कॅसेट मी स्लोली स्लोली मला लॉसेस खूप झाले मग म्हणजे पैसे घेऊन मी व्हिडिओ कॅसेटचा इन्व्हेस्टमेंट केला त्यानंतर व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय असं जी जी कॅसेट आपण तीस रुपयामध्ये द्यायचे ते पान बिडीवाला पाच रुपयामध्ये द्यायचं तर त्यामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला तर ऑ ऑडियन्स कम झाली कस्टमर कम झाले त्यानंतर मी व्हिडिओ कॅसेटचा विकायला सुरू केलं अर्धे त्याच्यामध्ये फंगस वंगस लागलेले त्याचा बाहेर नव्हता पण तर त्याच्यामध्ये खूप लॉस झाला मला त्यानंतर मला असं माझी मोठी बहीण मस्कटमध्ये राहायची त्यावेळेला तर मला आईना आईनी आणि वडिलांनी सांगितलं तू तिथे जा मस्कटमध्ये जाऊन तू नोकरी करते ते असं तर कारण मराठी लोकाला असं कसं होतं की माझा मुलगा दहा बारा हजार रुपयाची नोकरी करतो सेफ आहे आणि महिन्यामध्ये पैसे येणार आहे ना ते सेफ असतो सर माला बिल्कुल नहीं करे सर तुम्हारा फिल्म मधे ही जाए सर तो फिल्म में जाएगा किधर कोई कॉन्टैक्ट नहीं कुछ नहीं और डायरेक्टर बनेगा कब बनेगा बनेगा नहीं बनेगा है ना सब मोटा होता नहीं सगड़ा नहीं बोले इसको फिल्म लाइन में बिल्कुल मत डालना इसको ये क्या हस्तक यंग यंग यूथ पन मेरे का असर लोकल असर अरे यार अभी थोड़ा मिमिक्री कर रहा है थोड़ा इसको डायरेक्शन डरे, डरे, का शौक शोक शौकिया है थोड़े टाइम में इसका ये भूत निकल जाएगा नॉर्मल हो जाएगा ये फिर फिर इसको मालूम करेगा जब पेट में भूख लगेगी तो तर वेळ बी व्हिडिओ कॅसेट की दिमाग मी सिनेमा, सिनेमा सिनेमा ही आहे तर मी त्या असा एक दीड तास एक दीड वर्ष होता की काही पण नाही करायचं मी जाऊन शूटिंग बघायचं त्यावेळेला पण मी जाऊन शूटिंग बघायचं मेहबू स्टुडिओमध्ये फिल्मिस्तानमध्ये फिल्म आल्यामध्ये बेरोजगार होता मी तर बहिणीने मला सांगितलं की तुम्ही इथे या, या मस्कटमध्ये तुम्ही तिथे नोकरी आणि आई वडिलांचं असं होतं की मी जाऊन बाबा तिथे सेटल होऊन जातो तुम्ही मस्कटमध्ये गेलो मस्कटमध्ये गेलो दहा बारा दिवस तिथे मी थांबलो आणि तिथे मला असं वाटलं फॅक्टरीमध्ये डबे मोजता मोजायचा काम होता माझ्याकडे आणखीन काही स्किल नव्हता की असे बॉक्सेस असतात ना लोड करतात लिहायचे किती बॉक्सेस गेले ते असा नोकरीचा मला एक प्रपोझल आला मी सांगितलं मी बहिणीला सांगितलं मी सांगतो तुम्हाला जा करणार की नाही मला त्यानंतर मी तिथून दुबई गेलो दुबईमध्ये गेलो दुबईमध्ये माझा एक मित्र होता त्याला तो बघा तू इथे बुटिंगमध्ये काम करले लिखने वाला नहीं होगा ते तू बुटिंग मी काम कर थोडा अच्छा आहे यापे कपडा वापडा आहे दिखाने का तिथे पण गेलो दहा बारा दिवस तिथे पण थांबलो आणि मी सांगली सा मी मुंबई जाके मी डिसिजन मैं मी कोणसा काम करणार बोलके तर मुंबईला आलो त्यानंतर मला वाटलं की नाही बाबा मी अजिबात अब्रॉडमध्ये नाही राहणार मला इथेच काम करायचं आणि त्यावेळेला मी असिस्टंट असे लहान लहान एस डायरेक्टर्स होते त्यांच्यासोबत मी तीस रुपया चाळीस रुपया अप्रेंटिसशिप मिळतात आपलं त्यावेळेला ते कन्व्हेन्स द्यायचे तर मला माझी आईला वडिलाला खूप धक्का वाटला की पैसे वेस्ट करून आला फिरून आला दुबई आणि मस्कट आणि हा आता इंडस्ट्रीमध्ये हला राहायचं आहे आणखीन हा दुबईमध्ये नाही जाणार आहे तर मी सांगितलं नाही मला इथेच काम करायचं आहे मुंबईत काम आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमा आहे त्यावेळेला मी मग मला संधी मिळाली रामगोपाल वर्माकडे काम करायची आणि द्रोही हा चित्रपटमध्ये रात हा चित्रपट होता पहिला त्यांच्याबरोबर मी असिस्टंट झालो मी हैदराबादमध्ये गेलो बिकॉज ते हैदराबादमध्ये राहायचं तर हैदराबादमध्ये रेवती होती त्या पिक्चरमध्ये हॉरर पिक्चर होता आ, रात द्रोही आणि रंगीला पिक्चरमध्ये मी असोसिएट डायरेक्टर झालं दार। होतं एक चार वर्षाचा त्यांचा बरोबर एक असोसिएशन होता मला बरोबर त्यानंतर मला वाटलं की मी इंडिपेंडंट आता फिल्म मेकर आता टाईम आलेला आहे की इंडिपेंडंट फिल्ममेकर हो व्हायला तर मी राम रामूजीला सोडून टाकलं बॅसेट मेको बी इंडिपेंडंट बनण्यासाठी मेको छोड दो मेको बी खुद का करना आहे तर मला ब्रेक नाही मिळाला इतकं सोपं नव्हता हो की असा ब्रेक तुम्हाला पटकन मिळणार कुठला हिरो सपोर्ट नव्हता कुठला पण खूप स्ट्रगल केला मी त्यानंतर मला एक आणि मी खूप असं सोशल इशूवर पिक्चरचा सब्जेक्ट खूप होता माझ्याकडे तर मला आठवतं एक प्रोड्युसरकडे मी गेला आणि मी सांगितलं की सर हे पिक्चर का बहुत अच्छा थॉट आहे इस पे आप फिल्म बनाओ कमाल का सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला असं बघत होता तो कमर्शियल माणूस होता एकदम तर मला वाटतं की क्या सब्जेक्ट आहे तो मी बोला ये असा आहे इश्यू पे काय इश्यू होता ते सब्जेक्टमध्ये मेसेज आहे मेसेज मी दोन दोन वेळा त्याला अंडरलाइन करत होते मेसेज आहे तर त्याने फोन काढला आणि बोला क्या मेसेज आहे बतावं तुम्हाला तर बोला मतलब सब तो बोलता तुम्हारा मैसेज क्या है तर तो तो मैंने बोला मैसेज नहीं बोला बेटा ऐसा है ना कि तुम्हारे मैसेज के लिए मैं पाँच करोड़ की फिल्म नहीं बनाऊंगा तुम्हारा मैसेज क्या बोल दो मैं पाँच सौ रुपये पाँच सौ लोग होंगे ना तुम्हारे दोस्त वाले उनको बोल दो मैसेज भेज देता हूँ मैं एक रुपया एक मैसेज का होता है तयवेला व्हाट्सएप ना होता तो एस एम एस होता है एस एम एस एक रुपया तयवेला होता तो जरा भगत तो बोलता है मैं कमर्शियल फिल्म बनाना चाहता हूँ मैं तुम ये आर्ट ये आर्टी फिल्म का बात नहीं करना मेरे पास और आ, मैसेज वैसे ये फिल्म हमको नहीं चाहिए। हमको चाहिए कमर्शियल जिसमें सब इंग्रेडिएंट्स होने चाहिए सब मसाला होना चाहिए आने मैं खूब खूब जगह गेलो पर तिथे सगला काल होता थे, 97, 96 तो नाइंटी सेवन नाइ नाइंटी सिक्स कमर्शियल सिनेमा खूब लोग बनौत होते नाइंटी नाइन तर जसं इंग्लिशमध्ये कावत आहे ना की बेगर्स कॅन बी चुझर्स तर मला आता काय करायचं सर तर मी त्रिशक्तीचा प्रोड्युसरकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं ते लोकांनी सांगितलं हमको तो कमर्शियल फिल्म बनाने का हमको तर त्या लोकाला मी हे आयडिया दिला थ्रीशक्तीचा तीन हिरो का सब्जेक्ट ॲक्शन पिक्चर बनाते सर मसालेवाली फिल्म आहे तीन है जिसमें अर्षद वारसी मिलिंद गुनाजी आणि शरद कपूर होते रापूरकर आणि आशिष विद्यार्थी आणि हां कमर्शियल आयडिया आहे आणि डिस्ट्रीब्यूटर पन, से होता पिक्चर मध्य गाने क्या चाहिए अलताफ राजा का कवाली चाहिए उसमें लड़की बिकनी में चाहिए कुत्ता है तो कुत्ता भी डालो पिक्चर में <laughs> तर, तर सीडियो मी माटल अरे मैं काट मैं लोग बोलते मधुर पहली पिक्चर है ना तो ज्यादा सोचने का नहीं ब्रेक मिल रहा को है ना तो एक बार तेरा पिक्चर सक्सेस हो जाएगा ना तो फिर आगे तू बना ना पिक्चर थे को जो चाहिए लेकिन पहिली पिक्चर हिट होनी चाहिए तो यू हैव टू बी सेफ है ना तू हैव टू बी यू कॅनॉट बी आर्टिस्टिक तर मला ठीक आहे चलो ठीक आहे बट ते पिक्चर बनता बनता एक अडीच तीन वर्षे गेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्थिती अशी झाली की तिघं माझे ॲक्टर आपले मिलिंद गुनाजी शरद कपूर अर्षद वर्धीचा बॉक्स ऑफिसला पिक्चर एवढी पडली बाकी पिक्चर तर ते बाहेर नव्हते त्याचे आणि बाय द टाईम पिक्चर रिलीज जाता जाताना माहिती ती स्टेल झाली एकदम पिक्चर बट मला मला कुठे मी बहुत बहुत प्रॅक्टिकल माणूस आहे मला वाटलं की पिक्चर अजिबात नाही चालणार मला स्वतःच असं वाटलं की कुछ होणेवाला नाही बिकॉज टाईम थोडासा चेंज झालेला होता आणि पिक्चर स्टेल झाली तर ती पिक्चर आली गेली बारा वाजता आली तीन वाजता उतरली तर ते मोठा एक फ्लॉप होता माझ्या आयुष्यात वाले ला लोकानी संगित करियर खत्म हो गया तेरा अ बोल माला कि पहला तो असा होता थोड़ी सी अभी इज्जत होती की अरे राम गोपाल का असोसिट आदमी आहे रंगीला पिक्चर में तो तय जब होता ना बन मुठी थी खुल गई खुलने के बाद नोबडी वॉन्ट्स टू टच यू एंड दे सैड के इसका भी कुछ होने वाला नहीं है तो ऐसा ना कि प्रोफेशनल ऑबिचरी लिंक टाकली इंडस्ट्री में केस का खतम होियर खतम आणि म्हणलं लोकांना सांगितलं बी तो पहिले बोला था तो को छोडना नाही छान तो वापस जाण्याची पे सल्ले आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप देतात ना सगळे फुकट सल्ले तर त्यानंतर त्या तिथून जर्नी फातून चांदी जर्नी खूप खूप कठीण होता खूप कठीण त्या त्यावेळेला अशी परिस्थिती झालेली की मी बसस्टॉप बसमध्ये जायचं तर मी किती ऍक्टर्स जे बस शक्तीमध्ये लहान लहान लहानला ऍक्टर्स असतात पिक्चरमध्ये ज्युनियर्स ते मला भेटायचे तर खूप इम्बॅरेस व्हायचं मला ते बघायचं मला अरे सर भेटवतो सई आणि पाठी मी आणि माझा एक मित्र बसायचे पाठी आणि त्यावेळेला मी मोबाईल फोन खूप एक्सपेन्सिव्ह होता फोन करायला कोणाला पण तर खूप मी एक एक रुपयाचा कॉईनचा चिल्लर होता माझ्या पाकिटमध्ये मी ठेवत होता आणि मी वर्सवाला जुमध्ये जायचं दोन बस चेंज करून आणखीन मी फोन करायचा सगळे प्रोड्युसरला की सर मेको मिळणार आहे मिलना आहे मिळणार आहे मिळणार आहे तो इतका चिल्लर माझा पाकिटामध्ये असायचा तर कधी कधी मला बघायचं आहे की कंडेक्टर ये की कंडेक्टर ओ आहे खूप वेळा असायचं अरे इस की जे इस किंवा झेमे झेब चिल्लर की आवाज आली आहे तर तिथून मी जा जायचं वर्सोवाला वर्सोवाला आणि त्यानंतर तिथे खूप फोन करायचा लोकाला कोणी फोनवरती नाही यायचे की मग पार्टीमध्ये मी जायचं पार्टीमध्ये असं ना की कोण मला बोलवत होता तर मी लहान लहान सेक्रेटरी असतात ना त्यांच्यासोबत मी जायचं की चलो व पार्टी जाऊ बोलायला ना मे बी चलू तर लोकाला कुठे भेटायचं त्यावेळेला दुसरा अंडी पर्याय नव्हता की ज जे लोकाला आपल्याला भेटायचं आहे ते लोक पार्टीमध्येच मिळणार त्यांची आपल्याला फिल्डिंग करायची आहे mm. की जाऊन भेटायचं आहे की मेको ब्रेक दे दो पण त्यावेळेला ते ह्युमिलेशन खूप बेकार होता माझ्यासाठी की मी पार्टीमध्ये भार उभा राहायचं सन एंड सेन सेंटॉर हे आपलं हॉलिडेंचं भार तर माझा तो जो जो बी सेक्रेटरी यायचा रिक्षामध्ये यायचा बाईकवर यायचा तो मला आतमध्ये घेऊन शिरायचा चलो चल त्याला इन्व्हाइट होता मला इन्व्हाइट नव्हता तर तो घेऊन जायचा मला तर मी जाऊन लोकाला भेटायचा तर कोणी असं बघत पण नव्हते मला मी असं उभा राहायचा तर कुठला ॲक्टर लहान ॲक्टरवर उभा राहायचा फोटोग्राफर हे चल हट निघल तू या असे चलो बाजूबाजा अरे टमक फोटो लेन दे असं जायचं ॲक्टरकडे जायचा बोलायला तर ॲक्टर असा बघायचा तो बिकोड ते एक मोठा ठप्पा तुमच्यावर लागला गे फ्लॉप डायरेक्टर आहे ना तो खूप त्या वेळेला खूप त्रास असतो भयंकर प्रचंड त्रास असतो तर ॲक्टरकडे जायचा मी बोलायला की सर मेरी बा... तो ॲक्टर असा दाखवायचा तू खूप बिझी आहे दुसऱ्या बरोबर बोलतो तो हां क्या चालला मी गेल्यानंतर तू बघतो अरे हां ठीक आहे चला गे हां बरोबर यार काय गा सुना स्क्रिप्ट तर असं खूप हे पण मग झाला कसा चांदी बार कसा हा चांदी बार झाला तर ती परिस्थिती खूप वाईट होती तर माझा एक मित्र होता आपला दादर मध्ये तो मला एक दिवस मला बोलला की या राजा बेटते तो स्टॉक मार्केटमध्ये होता तर मला असं आज मी आता तो आम्ही गप्पा गोष्टी करत होतो माझा चांगला मित्र होता तो तर बोला की चलो यार मी बियर बिअर पिणं मैं मी को बार मिलके की चलतो तर मला वाटलं की क्वॉटर सिस्टम बार असेल तिथे घेऊन जातो हा मी हा चलतो चलते तो घेऊन मला गेला बिअर बारमध्ये बार लेडीज बिअर बार होता असं नाही की लेडीज बार काय मला माहिती होतं पण मी स्वतः असा पहिल्यांदा गेलो तिथे की मुली जिकडे डान्स करतात चुडीदार घागरा चोली टाकून भुंगडा भुंगडा गाणा उषाबाईचा गाणं तिथे वाजत होता पहिल्यांदा आणि मी तिथे बघत होतो यार तुम्ही कापी आया यार तुम्हाला नाही नाही बैठना ना बॅट ना ना आणि सगळे लोक पॅक होता एकदम बार ते तर मला खूप इम्बॅरेसिंग झाला मला यार कोण लोक देखेगा तो मेको सला बोलेगा पिक्चर फ्लॉप हो गे हो तर हो तर की मला खूप अवघड वाटलं तिथे बसून मला यार क्या तू कर तू या पे क्यू बिठा राह आपण देखतो नॉर्मल बार मी चल ना तू जाणार तो नाही 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 इधर बैठ तर खूप मला इरिटेटिंग झालं तिथे आणि एक बियर पिऊन तुम्ही त्याला सांगितलं चलचल निकलते यासं यार तो त्याला खूप राग आला की यार तूने ने को बिअर पिणे दिया नाही दर यार क्या कर रहा यार मी तो शुरू भी या आता असं नाही नाही यासं काही चलते मेघू या नाही भेटणार यार तुम्ही मी निघून गेला आणि त्यानंतर रात्री मला माहिती आहे तुम्ही मोंगडा मोंगडा गाणं एवढं डोक्यामध्ये शिरलेला माझं तर नेक्स्ट डे मॉर्निंग मी त्याला फोन केला मित्र अरे तू कैसा है तो तो एकदम खूब चिड़लेला माधावर वा, बोला यार तुमने मेरे को पीने भी नहीं दिया रात को देखो तू बियर बार में लेके नहीं जाऊंगा अभी आज के बाद वो मैं तेल संगित अरे आज तू जा रहा क्या बार में तो तो बोलता है क्या हाँ मैं तो जाऊँगा तो तु तु तो एकदम रेगुलर होता तो तो बोला हाँ मेरे कुछ फ्रेंड्स आ रहे सूरत से तो उनके साथ मैं जा रहा हूँ स्टॉक मार्केट में मा देते होते कि मैं तो जा रहा हो तो मैं बोला मैं आऊँ क्या तो बोलता अरे तू मताना भाई तू तू इरे दिया कल तो इरेटेड घ्या मी ना मिकोणी तू मता तो मी बोला नाही नाही मी ना यार प्लीज को लेके चल ना त्या माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला अशी परिस्थिती होती मी टॅक्सी घेऊन यायचा खारपासून माहीमकडे तू पैसा द्यायचा टॅक्सीचावाला त्यावेळेला तर मी बोला माझ्याकडे पैसे देतो तू बोला आजा तू बेच चल असे तो त्याने बोलला तू आजा चल तो सोबत अगेन तेच मध्ये गेलो तुम्ही मी थोडा नॉर्मल होतो त्यावेळेला बघितलं आणि मी तुम्हाला सांगू त्या दिवशी मी रात्री आप मी चार ते पाच वेगळ्या वेगळ्या बारात गेलो आपण एक वरलीचा बार होता मग एक टोप्याचा बार होता तिथे गेलो त्यानंतर एक कोलिवाडामध्ये लहान बार होता तिथे गेलो आणि मी एक चार साडेचार रात्री झालेले तर मी त्याला मित्राला सांगितलं बोल तू कल तू बार मे मना कर रहा था, आज तू हर बार देखी जा रहा है मेरे को तो मेने बोला यार इसपे फिल्म बन सकती है तो तुम मतलब अरे तू पागल हो गया अभी तेरी स्त्री शक्ति फ्लॉप हो गई है अभी ये आर्ट फिल्म बनाएगा क्या इसको लेके ये, ये बाहर पे कोई फिल्म नहीं बन सकती है कैसे बनेगी फिल्म तो मैंने नहीं यार इस पर काम कर सकते हैं सर ये अच्छा सब्जेक्ट है एनी वे मेरे तो बोलता नहीं नहीं मेरे को देख ले आई डोंट थिंक यू कैन मेक अ फिल्म ऑन इट कन तेने टैक्सी पैसे दिले माला मैं आपस खार मे आलो मग मला आता ॲक्सेस कसं तर रोज बारमध्ये मी अफोर्ड नाही करत होते सत्तर रुपये एक बिअरचा होता आता मी नाही किती आहे त्यावेळेला सिक्स्टी सेवन्टी थाउज सिक्स्टी सेवन्टी हे होता तर त्रिशक्तीमध्ये एक अण्णा कॅरेक्टर होता माझा वन ऑफ द असिस्टंट होता त्यांनी सांगितलं सर अण्णा आहे ना उसका बियर बार आहे आपले पिक्चर मे थावो उसको पकडो आप तर पण काढून ते अण्ण्सा नंबर कुठून मी काढ़ला त्याला भेटलो मी सांगितलं साहेब तसा बार होता अंधेरी ईस्ट मधे कि मैं सर में, तुम मेरे को आने का आपके बार में बैठने का है और मैं दारू अर्दू पिऊंगा नहीं मैं ऐसे आके बैठना चाहता हूँ तो मुझे एक्सेस दोगे क्या आप बार में तो बोला हाँ ठीक है जरी नाइस मैन ही सर ठीक है तू आ जा मैं करा देता हूँ तिथे पंधरा वीस दिवस बसला मी ती बारमध्ये जाऊन तर तेच ग्रीन रूममध्ये सगळी मुली बघायचं हा येऊन बसतो कोण इथे मुलगा आणि बघत राहतो आम्हाला तर मी त्यांच्याबरोबर खूप मस्करी करायचा खूप मी मिमिक्री खूप करायचा तर ते लोकांना आवडायचं आहे मिमिक्री चांगला करतो वेगळ्या वेगळ्या ॲक्टरची आवाज काढतो आणि खूप टाईमपास होता तर थोडा थोडा टाईमनंतर मी त्यांच्याशी बोलात बोलायला सुरू केलात कसे आले तुम्ही कुठे तुम्ही व्यवसाय व्यवसाय करायचे पहिला कुठल्या गावणी आले तुम्ही तर असं खूप इंट्रॅक्शन करून करून मला स्टोरीज भेटली त्यानंतर ते अण्णांनी मला आणखीन सपोर्ट केला तीन चार आणखीन वेगळे बारमध्ये पाठवले मला त्यांनी आणखीन मग वेटर असून द्या रिक्षावाला असून द्या रात्री हे सर्वांचा आपण एक मोठा डेटा घेतला कसे कसे काय करतात हे लोक त्यानंतर रायटर्सला बोलवलं आणि एक, एक स्क्रिप्ट लिहली तर चांदनी बार जर का तुम्ही बघणार ते एट एटी नाईंटी पर्सेंट खरं आहे काय घडलेलं आहे तेच आपण दाखवलं त्याला मध्ये फिक्शन ॲड केलं मग आम्ही कसं काय करायचं म्हणून आणि मग मी आम्ही तब्बूला नरेट केला आर मोहन साहेबाला मी सांगितलं प्रोड्युसर होते ते त्यांना सांगितलं हे असा सब्जेक्ट आहे त्यांना पण खूप आवडला सब्जेक्ट मला चांगला सब्जेक्ट आहे मग ते करायला पाहिजे आपण आणि तब्बूला नरेट केला आणि तब्बूला खूप आवडला पिक्चर इंटरव्हल पहिलेच तीच ऐकलं तर तिला आवडलं ते सुप्प सब्जेक्ट मी करते आणि त्यानंतर चांदनी बारसा एक पण चांदनीबार जेव्हा रिलीज व्हायची वेळ आली होती तेव्हा ही भीती होती मनात अरे चालेल की नाही हा खूप भीती होती खूप भीती होती मी तुला आणखीन सांगू काय चांदीबारचा सा रिलीजचा चार दिवस पहिला की पाच दिवस पहिला मला एक सिरीजचा ऑफर आला सिरियल सिरी सिरीज होता ना सिरियल सी, का टी व्ही सिरियल का तर मला फोन आलेला आणि माझं बरोबर तीन चार लोक बसलेली तर मी बोला हां 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 मी आपण फ्रायडे के बाद मिळतो मी बात मंडे बताता बघात अरे ते घबरन घबरन घाबरन बोलते होते कि सर आपकी पिक्चर आ रही पता है लेकिन अगर आपको ये सीरीज करना है तो बता देना कुछ पंद्रह एपिसोड है मैला हाँ हाँ ऐसा अब किसी और डायरेक्टर से बात नहीं करना मैं हूँ मैं हूँ बल्कि तो तो मतलब मित्रा ने वाइकला बोला क्या किससे बात कर रहा है ऐसा नहीं एक सीरीज का ऑफर आ रहा है सीरियल का यार वो करने का है तो बोला अभी सीरियल करेगा तू मैं बोला अगर पिक्चर नहीं चलेगी तो त्री शक्ति का धक्का एवड़ा माड़ा वाट लागले ला मेरा लग ये पिक्चर नहीं चलेगी तो को सिरीज करना पडेगा अरे है हे नाही यार कुछ व्यवसाय हे नाही मेरे लिए तो, तो बोला नहीं यार पता नहीं पण त्या लोकांना सांगितलं मंडे फोन पण मंडे नंतर त्या लोकांनी फोन नाही केला मला के पिक्चर फ्रायडे नंतर इतकी गाजली इतका लोकांचा सपोर्ट मिळाला आणि ब्लॉक बसर हिट झाली पिक्चर तर एकदम वेगळा थ्री सिक्स्टी पुरा चेंज झाला इंडस्ट्री पुरा जे लोक फोन नाही उचलाय ते फोन उचलायला सुरु केला जे लोक मी पार्टीमध्ये जायचं नाही बघायचं ती येऊन बालाकडे बोलायचे पण मोठा पण मी त्या तेव, त्यावेळेला मला वाटतं की त्रिशक्ती कधी कधी एक स्टेपिंग स्टोन हो होता माझ्या आयुष्यात की मी इंडस्ट्री खूप बारीकनी बघितलं पुरा काय इंडस्ट्रीमध्ये घडतं कसं काय होतं आणि मी तसं सा सांगितलं मी मिडल क्लास फॅमिलीचा माणूस आहे आणि रियल आहे मी की मी जशी माझी पिक्चर असतात जसं माझा नेचर पण तसा आहे तर मी सगळ्या इंडस्ट्रींना क्लोजमध्ये बघितलं की तुमचा सक्सेसच तुमचा दु मित्र आहे तुमचे तुमचा सक्सेस नाही तर हे सगळे निघून जाणार कोण तुम्हाला फोन नसणार ना, उचलणार काय न ना होणार असं स्ट्रीमध्ये तर मला ते एक भय होता आणि एक ते एक डर ना ते निघून गेला त्यानंतर तर मला वाटलं की हाय हेच हेच प्रेक्षक होते हेच लोक होते त्रिशक्तीचा पहिला मी त्रिशक्ती फ्लॉप दिल्यानंतर कसे माझ्याकडे वागाय वागायचे आता बघा कसे त्यांचा बिहेवियर कसा पॅटर्न चेंज झाला आहे सगळं बट आय एव्हन प्रॅक्टिकल असे खूप ॲक्टर्स होते मी नाव नाही घेणार जे लोकांना मी अप्रोच केलेलं थ्री पहिले थ्रीशक्तीचा नंतर ते लोकांनी मला एकदम फोन पण नाही असेल कधी भेटले पण नाही त्यांच्या सोबत मी नंतर काम पण केलेलं आहे आणि त्या लोकांना माहिती आहे की हा ठीक आहे ठीक त्या इंडस्ट्री अशीच आहे सांगतात ना पॉलिटिक्स सा आणि इंडस्ट्रीमध्ये नो परमनंट फ्रेंडशिप नो परमनंट एनिमिटी पण आता तुम्ही ना तुमच्या सुरुवातीच्या बोलण्यात उल्लेख केला त्या नेपोटिझमचा हा प्रश्न होता त्याच्यात तुम्ही हा यश आणि अपयश याच्याबद्दल सांगत होते पण त्या नेपोटिझमचे काही असे अनुभव आहेत का तुमच्याजवळ नाही मला असं मला स्वतः असं काही नाही पण डेफिनेटली मी बघ मी असं कधी पण सांगत नाही की नेपोटिझम हाय की नाही हाय नेपोटिझम हा सगळ्या क्षेत्रात आहे असं नाही की आपल्या क्षेत्रात इंडस्ट्रीमध्ये अगदी इंडस्ट्रीमध्ये हायलाईट होतो मी सांगतो ना इंडस्ट्रीमध्ये आपण बिकॉज आपण ग्लॅमरमध्ये एवढे आहे ना असं दुसरे दुसरे व्यवसायामध्ये पण असे असतात जे 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 फादर जे व्यवसाय करतो मग सणपण करतो सगळे लोक करतात असं नाही की पण मला असं वाटतं नाही हा एक हाय डेफिनेटली नॉट नेपोटिझम मी सांगा कॅम्प आहे ते so स्वतःचे कॅम्पाचे लोकाला लॉबीचे गँगचे लोकालाच घेतात आणि ते लोकाला त्यांचा असं असतो आणखीन असतं हे दहा वर्षामध्ये आणखीन जास्त झालेलं आहे mm -hmm. पहिलं असं नव्हता लोक अशी भेटायचे बोलायचे बट आता सोशल मीडिया आल्यानंतर आणि क्लोज क्वार्टर असे सांगतात ना की आपलंच माणसं आपलीच लोकं आपल्याबरोबरच ज्यांची ट्यूनिंग असते त्यांच्यासोबतच आपण राहावं आहे असं एक मोठा प्रकरण चालू आहे इंडस्ट्रीमध्ये आणि ते झालं आहे आता पिच आठ नऊ वर्षापासून हे झालेलं आहे आता पहिलं असं नव्हता पण तुम्ही आता त्या कॅम्प्सचा उल्लेख करताय या आपल्या माझ्या कट्ट्यावरच येऊन उर्मिला मातोंडकरांनी काय एक दीड वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की त्या मराठी असल्यामुळे सुद्धा त्यांना खूप डिस्क्रिमिनेशनचा सा सामना करावा लागला कारण त्या मराठी होत्या महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंडच्या होत्या तर आता त्या कॅम्पशी देणं घेणं आहे की तुम्हाला तुम्ही आता आम्हाला सगळ्यांना अभिमान नाही असं 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 मी तुम्हाला सांगू का सांगतो मी तुम्हाला सांगतो असं ना लोकाला एक असं असतं की मराठी निर्माता निर्देश निर्देशन डायरेक्टरचा असं एक मोठा असतो की हे लोक एक सैमित छोटे फिल्म बजेट बजेटमेही फिल्म बना सकते आहे असं एक एक माइंडसेट आहे मी तुम्हाला सांगतो मी असं काय सांगतो तुम्हाला सांगतो की मी फॅशन ज्या वेळेला बनवत होता एक मोठी पिक्चर होती मी चांदी बार सत्ता पेज थ्री कॉर्पोरेट बनवलेली लेकिन ले, ले, ट्रॅफिक सिग्नल पण बनवलेली फॅशन माझ्या आयुष्यात एक मोठा सिनेमा होता इन टर्म्स ऑफ द बजेट ऑपलेन्स आता मोठा एक भव्य असं कॅ होता तर खूप लोकांना असं संगित वेला तोंडावर नहीं बोलत होते बट बी साठीमागे बोलते यार ये मराठी डायरेक्टर लोग हैं ना ये बड़ी फिल्म नहीं बना सकते ये मधुर भंडारकर जो है ये ऐसा है ठीक है चांदनी बार ट्रैफिक सिग्नल कॉपरेट पेज थ्री टाइप ऐसी छोटी छोटी फिल्में ना ये उनका जोन है ये भव्यता जो भव्यता जो है ना वो दिखा नहीं सकते खूब माला प्रचंड माला फीडबैक मिलाला लोकाला कि अरे यार ऑपलेंस लाएगा कि नहीं लाएगा पता नहीं हो जो जो चाहिए जो बेसिक बाकी फिल्म मेकर्स करते हैं तर मला वाटतं की फॅशनचा शो झाल्यानंतर ते लोकाला दे डेंट नो वे टू लुक की दॅट यार या आदमीने क्या लाया ऑपलियन्स क्या इसने ये क्रिएट किया यू you नो know? सर त्यानंतर चुप चूप झाले की मोठा पण हां डेफिनेटली एक कॅम्प सिस्टम आहे आणि कॅम्प सिस्टम असं नाही की ना पहिल्यापासूनच आहे आता थोडासा मीडियामध्ये येतात मीडिया त्याच्यावर ये चर्चा करते नॅपोडिझमवर चर्चा करते आणि अल्टिमेटली काय असतं की असं पण नाही असतं की नेपोटिझम म्हणून तुम्हाला काय मिळतं लिंक टॅलेंट असेल तरच तुम्हाला काम, काम प्रेक्षक बघणार अल्टिमेटली प्रेक्षकला सपोर्ट ऑडियन्स प्रे, येणार पिक्चर बघायला तरच तुम्हाला अशी असे खूप असे ॲक्टर्सचे मोठे मोठे स्टार आहेत त्यांना यश नाही मिळाला अशी पण अशी खूप ऍक्टर्स आहे तुम्ही कॅन आता बोललात आणि सुरुवातीला त्या नेपोटिझमसोबत आणखी एक मुद्दा होता साऊथच्या फिल्मचा साऊथमध्ये आपण बघतो की एखाद्या मोठ्या बॅनरच्या फिल्ममध्ये तिथले दोन मोठे सुपरस्टार एकत्र काम करतात पण बॉलिवूडचा आता तो शेवटचा चित्रपट आठवायला लागतो जिथे मोठ्या दोन सुपरस्टारने एकत्र काम केलं आहे थोडीशी इन्सिक्युरिटी वाढली आहे बॉलिवूडमध्ये हंड्रेड पर्सेंट इन्सिक्युरिटी ॲक्टरला असं वाटतं की जर का मी सोलो पिक्चरमध्ये माझा एवढा ऑडियन्स येतो आणि वीकड माझा शंभर कोटीचा असतो तर मी काय काय म्हणून दोन हिरोचं पिक्चर करू आणि त्याचे कॅम्पमध्ये असे असतात लोकं सांगायला त्याला की तेरे नाम पे अगर इतने पैसे आरे आहे की तेरा विकेंड सो करोड का रहा आहे तर मी दोन हिरोबरोबर काय करू मी वाय शूड आय शेअर स्क्रीन विथ अदर अ ॲक्टर आणि त्याच्यामध्ये त्याचा वाटा पण जाणार त्याच्याकडे दुसऱ्या ॲक्टरकडे तर तिथे थोडा प्रॉब्लेम आहे ते इन्सिक्युरिटी आहे हंड्रेड पर्सेंट आहे असं नाही की नाही म्हणून सगळे सध्याचे वाद पाहता तुमचा पुढचा सिनेमा बघवताना बघता म्हणजे बनवताना तुमच्या हिरोईन काय कपडे घालायचे आहेत कोणते रंग वापरायचे आहेत तिच्या कपड्यांमध्ये ह्याचा तुम्ही विचार करून ठेवलायत का नाही नाही डिपेंड असतो पिक्चर मध्ये काय असून टाकायला लेकिन हा डेफिनेटली आता पण नाही पहिला पण असा होता की आम्ही डिसाईड करायचं की कुठल्या पिक्चरमध्ये काय ड्रेस असायला पाहिजे कुठला पण सोसायटीमध्ये असे लोक असतात सेन्सिटिव्ह असतात ट्विटरमध्ये पण ट्विटरमध्ये पण आज ट्विट करताना मी दोन वेळा स्पेलिंग मिस्टेक बघतो काय झालं तर नाही ना, बरोबर आहे ना तर कुठे चुकीचा जा जाणार तर लोक ट्रोल करतात मग सोशल मीडिया हा मोठा एक यंत्र आला आहे आपल्या देशात काय जगात आणि यू आर टू मी व्हेरी सेन्सिटिव्ह ऑन इट की काय तुम्ही टाकतात काय बोलतात ते फॅशनमध्ये ही पण होती प्रियंका पण होती आणि कंगना पण होती त्या दोघींच पुढं असं होईल असं त्यावेळेला कधी काही वाटलं होतं काय झालं त्यांचं ते आता कंगनाचं काय झालंय आणि प्रियांकाचं जबरदस्त ऍक्ट्रेस आहेत दोघं आणि आहे दोघीन आणखीन काय तुम्हाला दोघींपैकी कोणाबद्दल जास्त अभिमान आहे दोघं बरोबर आहे टॅलेंटेड आहे प्रियांका चोपडा तिचा एक मोठा मेहनत तिने खूप केली आहे आणि त्यानंतर तिला एक इंटरनॅशनल फेम मिळाला आहे आणि ज्या पोजिशनवरती पोचली आहे डेफिनेटली ते स्वतः तिचा स्ट्रगल आहे आणि कंगना कंगना पण डेफिनेटली कंगना इज रिअली सरप्राइज मी द दा परफॉर्मन्स आणि तिचा नेचर पण मला खूप लोक असं बोलतात कंगना थी ती टाईम पे तुम्हाला साथ आता बहुत अच्छी ती आज पण चांगली आहे मी तिच्याकडं एस एम एस करतो फोन करतो एकदम बोल बोलते सिम्पल आहे मला वाटतं डिपेंड होतो पर्सन टू पर्सन पण असतात ना आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर तुम्ही इव्हॉल्व्ह होत केलात म्हणजे व्हिडिओ कॅसेट लायब्ररी जेव्हा धंदा बंद दन्द झाला तेव्हा पुढं काय करायचं कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली नवीन माध्यम माध्यमांमध्ये तुम्ही प्रवेश केला प्रश्न असा आहे की आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जा पंधरा सेकंदाच्या रील्स आणि तीस सेकंदाच्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये लोक समाधानी होत आहेत आणि अशावेळी दोन तास दीड तास पिक्चर बघण्याची क्षमता लोकांमध्ये पाहण्याची पाहण्यासाठी तितका वेळ लोकांकडे नाही आहे आपल्याला इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे अजून बघा सोशल मीडिया असं आहे ना yes. की सोशल मीडियाला तुम्हाला तुम्ही नकारू नाही शकत मला वाटतं की सोशल मीडिया इज इयर टू स्टे ठीक आहे आणखीन तुम्हाला तुम्ही रील काय बोलतात मी तुम्हाला कदाचित तुम्हाला एक एक मिनिटचा व्हिडिओ पण येतो तुम्ही फॉर्ड करून बघतात व्हॉट्सअपवर पण की जल्दी बोल मतलब की बात कर कि क्या बोलना चाहता चाहताय एंड बघतात आपण मोस्टली एक, एक सवय झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करू नाही शकत मला वाटते की सोशल मीडिया इथे राहणार आहे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर राहणार आहे वी हॅव टू जस्ट मेक गुड कंटेंट मला वाटतं की आपल्याला नवीन कंटेंट चांगलं कंटेंट वेगळं कंटेंट बघायला जसं कंथारा तुम्ही बोलले एक असं अद्भुत पिक्चर होता ते की बघून मला वाटतं तरी असे पण फिल्म असू शकते म्हणजे कंथाना असं सब्जेक्ट आपल्याकडे बॉलिवूडमध्ये घेऊन येणार तर ते एक सगळ्यांनी आपल्या म्हणजे बॉलिवूडच्या सिनेमांची मराठी म्हणजे त्याचे रूट्स जे आपल्या ह्या इथल्या मातीत इथल्या कल्चरमध्ये जे असायला पाहिजे जे पूर्वी होते हुँ. तर ते आता उरले नाही आहेत आणि जे सिनेमे बनत आहेत म्हणजे रूटलेस म्हणू आपण त्यामुळं त्यांची ही आत्ताची अवस्था आहे जर या मातीशी भारतीय संस्कृती भारतीय परंपरा यांना घेऊन पिक्चर केले तर ते चालण्याची शक्यता जास्त आहे हंड्रेड पर्सेंट आहे असं नाही की नाही म्हणून पण त्याच्यावर रिसर्च पाहिजे त्याच्यावर रायटरला तुम्ही ते एक सपोर्ट करा तुम्ही रायटरला की बाहे तू हे सब्जेक्ट पे काम कर रिस्क कॅल्क्युलेटेड असतं त्याच्यामध्ये तंदा असं असतो की या ही पिक्चर चले की मी तुम्हाला काय सांगितलं कंथारा जसा सब्जेक्ट जर का बॉलिवूडमध्ये कोणाला सापडला असता आणि जर का असं बनवायचं पिक्चर अरे नाही नाही रिस्क रिस्की पिक्चर कोण लेगा गा अरे कोण देखेगा नाही आठ हे आठवत सिनेमा आहे बट रिस्क रेशभ शेट्टीने घेतली सोळा कोटीची पिक्चर चारशे कोटीचा त्याचा व्यवसाय झाला तर मला त्या मोठा रिस्क घेतला त्याने तर मला वाटतं की बॉलिवूडमध्ये मी जर वेळेला सांगितलं आता पण सांगतो तुम्हाला की रायटरला तुम्ही एक इंडिपेंडेंट द्या की चल तुम्ही पिक्चर आणि मग तुम्हाला रिस्क घ्यायला पाहिजे की हा जर प्रॉब्लेम आहे तर मग हा तर फार सोपा सोपी गोष्ट आहे ना की रायटर चांगल्या रायटरच्या चांगल्या स्टोरीज घेऊन चांगले सिनेमे बनवणं इतके जोडे खाल्ल्यानंतर सुद्धा बॉलिवूडमधले लोक ते सुधरत का नाही आहेत अजूनही त्या रायटरला का महत्त्व देत नाही आहेत त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगू काय खूप त्याच्यामध्ये रिस्क असतो आता मी तुम्हाला सांगतो की ॲक्टर कसा असतो बॉलिवूडमध्ये ते सगळे कॅल्क्युलेशन असतात त्यांचे की हा रोल काढणार तर मला हे ॲड मिळणार हां हा ॲड हा, मोठा एक दुसरा पण व्यवसाय आहे Hmm. त्याच्यामध्ये ऍड तर खूप मोठा असतो की सर पिक्चर मत करो मी तुम्हाला सांगतो की मी इंदू सरकारसाठी मी तुम्हाला सांगतो मी बरेच दोन तीन मेन स्ट्रीम ला मी अप्रोच केला सर्वांना पिक्चरचा सब्जेक्ट आवडला बोला यार अच्छा सब्जेक्ट आहे अच्छा वर्ल्ड आहे बट दोन दिवसानंतर फोन येतो मला सर ये पिक्चर करणे कुठे और करते ना आपण साथमे मला क्यू क्या नहीं नाही थोडी पॉलिटिकल है रिस्की है ये मेको यार थोड़ा सा मेको डर लगता है तो ला ते लोग टीम अस्तो आजकल एक्टर सा मोटा अंतर्राज अतो मोटा ते लोगों बोलता सर अगर यह पिक्चर करोगे ना तो वो ब्रांड चला जाएगा आपसे ये ब्रांड अपने को उसमें से पैसे इतने आते उसमें से पैसे तो एक कैलकुलेशन अत कि अगर ये करोगे तो ये जाएगा ये जाएगा वो जाएगा तो आप ये मत करो पिक्चर तो आपके फैंस कम हो जाएंगे तेरे ते लोग घाबरता कि कल मेरे घर के बारा के पत्थरबाजी ना करे कोई थिएटर में जाके थिएटर ना तोड़ देवे तो आपकी फैन फॉलोइंग कम हो जाएगी तो आप ये पिक्चर मत करो तो अभी घाबरत लोग तो इंडस्ट्री में जर का तुम्हें बोलता ना कि रिस्क घ तैयार नहीं बिकॉज दे वॉन्ट टू प्ले सेफ दे वॉन्ट टू प्ले सेफ कि मेरे को मेरा वीकेंड कितना आएगा तू बता मेरे को जर का मैं अशा आठ हाउस सिनेमा के मे थोड़ा वेगड़ा सिनेमा आमिर खान रिस्क घो डेफिनेटली आमिर खान डेस घेतो याच्यामध्ये कुठला शंका नाही की ज्या पद्धतीने त्यांनी लगान केला दोन हजार एकमध्ये मोठा आणि ते व रिजेक्टेड बाय ऑल इंडस्ट्री पीपल त्यानंतर त्यांनी ते पिक्चर केली इन्क्लुडिंग आमिर खान त्यानंतर एक दुसरा वर्षन आपला आशुतोष जी घेऊन गेले त्याच्यानंतर ते ओके केला प्रोड्यूस पण केला पिक्चर आता त्यावेळेला यार मे धोती मे कॅसा लगूंगा यार मॅ गाव का आदमी कॅस करूंगा यार मॅ आता लोकांना वाटतं रे यार तू क्यू असा रोल करेगा ही पिक्चर तू आठ फिल्म होण्याची पण कमर्शियल फिल्म बनवली त्यांनी प्रॉपर कमर्शियल आणि बजेट पण दिलं त्याला मोठा तर त्या त्यावेळेला असं असतं मला प्रियंका चोपडानी सांगितलेलं की ती ज्या वेळेला फॅशन करत होती तर खूप वेळेला लोकांनी तिला सांगितलं अरे फॅशन अभि सोलो लीड क्यू कर है अभी तू यू डुईंग सो कमर्शियली वेल एकदम से सोलो पिक्चर क्यू कर रही पिक्चर मे यू नो असा असं तर असे बोलतात लोकं तब्बूने त्यावेळेला पिक्चर केली चांदनी भरते दोन मुल दोन मुलेची आई होती ती पिक्चरमध्ये तर तिला पण सांग त्यावेळेला लोकांनी सांगितलं तर लोकाला ते ते ॲक्टरचा कन्विक्शन असतो की त्याला करायला पाहिजे की पिक्चर की नाही करायला पाहिजे असे खूप कमी ॲक्टर असतात ते लोकांना वाटतं की नाही आपला रिस्क अभी तू चल रहा यार चला ना अभि तू अच्छा जा रहा ब्लास्ट पिक्चर का दो धंदा धंदा है अभी तू अगर ये करेगा तो सौ होगा तो फिर लोक बोलेंगे अरे सो दो तेरा धंदा नहीं हुआ तो मैथमिक मै मैथ्स खूब है अनेक मोटा कैलक्युलेशन अतो ताच्सत कि अगर तुम ये फिल्म करोगा कमर्शियल फिल्म का तो बच्चों की भी ऐड मिलेगी अपने को अपने को वो भी ऐड मिलेगा अपने को ये भी ऐड मिलेगा तो रोड मैप इंदू सरकार रिस्क वाटली नहीं तुम्हारा इंदू सरकार मैं कि मी एक अभी सीनेमा बन काय आणीबाणीवर झालेलं त्या वेळेला इमर्जन्सीमध्ये झालेलं तेच मी दाखवलं आणि खरं दाखवलं मी काय झालं रिस्क डेफिनेटली होतं पण बजेट त्याचा खूप लहान होतं साडेसिक सिक्स अँड हाफ करोडचं पिक्चरचं बजेट होतं ते फिल्म डिड व्हेरी वेल इट वॉज अ इट वॉज अ गुड फिल्म फॉर अज गुड रिसेप्शन झाला तसा चांगला क्रिटिकल अक्लेम पण झाला त्याला रिस्क असं कसं नाही असतो रिस्क हर पिक्चरमध्ये असतो पण मी बेबाकीनी पिक्चर बनवतो मी असं कधी कोणाकडं को घाबरत नाही की मी हे पिक्चर काय बनवतो इंडिया लॉकडाऊन मला सांगणार रे क्यू बना रे मी पेज थ्री बनवली त्यावेळेला लोक बोलले क्या पेज थ्री बना रे किंवा पिक्चर आहे क्या फॅशन बनवली सगळ्या पिक्चरमध्ये रेस असतात चांदीबार पासून मी तुम्हाला सांगतो बट एक तुम्हाला कन्व्हिक्शन घट असायला पाहिजे की मी हा सिनेमा बनवतो आणि माझ्या टाईपचा सिनेमा आहे ऑब्व्हियसली आता एक मधुर भंडारकर जसे साहेबांनी बोलले की एक नाव झालं आहे किंवा लोक माझ्या नावाने पिक्चर बघतात की मधुरचा सिनेमा आम्हाला बघायला पाहिजे काय म्हणून पण रिस्क तर सगळे पिक्चरमध्येच असतात जे लोक कमर्शियल सिनेमा बनवतात आणि दोनशे दोनशे तीनशे कोटीची फिल्म बनवतात ते पण रिस्क आहे बॉक्स ऑफिसवर ते पण चालत नाही तर मी साडेसहा आठ कोटीमध्ये फिल्म बनवतो ते रिस्क जास्त आहे ना बेटर आहे ना अच्छा इंडिया लॉकडाऊन चॅलेंजेस कोण कोणती होती कारण वरती आलेला तो पहिला सिनेमा। पहिला सिनेमा आहे आणि तुम्हाला सांगू ते जगात मी आपलं आपलं पिक्चरचा माझा फर्स्ट शो झाला ते इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्यावेळेला खूप फॉरेनर्स होते तिथे ते लोकांनी पिक्चर बघितलं आणि सांगितलं मधुर यू आर द फर्स्ट फिल्म मेकर हू हॅज मेड अ फिल्म ऑन द लॉकडाऊन नॉट ओनली इन इंडिया बट इंटरनॅशनली यू हॅज मेड नो बडी हॅज मेड अ फिल्म ऑन वॉट हॅपन ड्युरिंग द लॉकडाऊन वॉट यू शोड इन सेवन्टीन डेज मला वाटलं त्यावेळेला मी लॉकडाऊनवर uh, uh, लॉकडाऊनमध्येच मी पिक्चर्स ती लिहिली आणि लॉकडाऊनमध्येच मला वाटलं की जरुरी होता की ह्याला डॉक्युमेंटेशन करायला लॉकडाऊनमध्ये काय घडलेलं स्टार्टिंग सतरा अठरा दिवसामध्ये जर काय कमिंग जनरेशन आपले आत जे मुले मुलगा मुलगी आहे ते चार वर्षाची पाच वर्षाची आहे ते कमिंग जनरेशनला वीस वर्षानंतर पण ते लोकाला कळेल की लॉकडाऊनमध्ये काय झालेलं तर इंदू इंडिया लॉकडाऊन एक रेफरन्स पॉईंट आहे पिक्चरचा तर डॉक्युमेंटेशन करायचा गरजेचा होता तर म्हणून मी बजेटेड फिल्म होती माझ्याकडे एकदम लहान बजेट मी सांगितलं ना कुठला कॉस्ट्यूम बजेट मोठा पिक्चरचा जास्त असेल तर त्या पिक त्या आणि प्रतीक बब्बर साई तमणकर श्वेता बासू प्रकाश बेलवाडी हाना कुमरा सर्वांना मी फोन केला के के की हे रोल आहे दोन चार रोगाला ॲक्टरवर फोन केलेला पण त्यांचे डेट अवेलेबल नव्हते त्यांचे पैसे जास्त होते आय थेट हे बजेट आहे हे है हे है हे बताओ करणार आहे की नाही करणार आहे तो बोला हा म्हणू करते आणि पंचवीस दिवसामध्ये मी पिक्चर शूट केली तर हा मोठा एक परिवर्तन होता माझ्यासाठी पण आणि ही मला वाटतं माझी शैलीची पिक्चर होती जी जी पद्धतीची मी फिल्म बनवतो जिस टाईपची फिल्म बनवतो ते इंडिया लॉकडाऊन हा असा सब्जेक्ट होता की आज पण लोक कनेक्ट करतात ह्याच्यावर एक्झॅक्ट खूप लोकांचा मला फोन आला यार भूल गेले लॉकडाऊन देखने के बाद किती चिज याद आहे बोल भी होता था था, याद आहे अभि चित्रपट दिग्दर्शक असला तरी तुमचा पिंड हा पत्रकारच आहे मी शिरलेला पत्रकार एकदम पत्रकाराला सोर्सची फार गरज असते हा आता कॉर्पोरेट मधला तुमचा सोर्स कोण होता तुमचा फॅशन मधला सोर्स कोण होता हिरोईन मधला सोर्स कोण होता पेज थ्रीचा सोर्स कोण होता खूप खूप वेगळे वेगळे लोक आहेत <laughs> मी नाव कशी यार इंडस्ट्रीचे लोक असतात इंडस्ट्री इंडस्ट्रीचे लोक असतात चांदीमार पण त्याच्यामध्ये खूप होते त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे लोक होते अंडरवर्ल्ड पासून पुलीस बारवाले बियर ओनर बार, बा... बार गर्ल सगळे होते सोर्स त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकारात आतून पत्रकारात असं म्हणालात आत्ताच्या करंट सिनॅरिओवर जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आ, ब्रेकिंग न्यूज असं दिसतं मला करंट सिनॅरिओमध्ये ब्रेकिंग न्यूजचा काय दिसतं तुम्हाला समोर म्हणजे कोणत्या याच्यावर सिनेमा होऊ शकतो आता तर सगळंच ब्रेकिंग न्यूज झालेलं आहे तरी तुमच्या याच्यात मला वाटतं की असं कुठ सब्जेक्ट यायला पाहिजे मला मला डेफिनेटली असं खूप लोकांनी मला बोललं आहे मला एक दोन लोकांनी पुस्तक पण दिलेलं आहे की बिहाइंड द इलेक्ट्रॉनिक मीडिया काय चालतं काय असतं म्हणून पण असा आता डेरिंग आली नाही <laughs> <laughs> मला आता इलेक्ट्रॉनिक मीडियावर फिल्म बनवायला मला वाटतं की जर का असा कुठला सब्जेक्ट तुम्ही मला सांगा की असा कुठला सब्जेक्ट असेल तर डेफिनेटली मी डोक्यात कुठला विषय घड मला आता दोन <laughs> चार सब्जेक्ट आहे माझ्याकडे माझ्याकडे एक ॲक्शन सब्जेक्ट आहे मी तुम्हाला सांगतो आणि एक वुमेन सेंट्रिक सिनेमा आहे डोंट ते विचारू नका कुठला बॅकड्रॉप आहे म्हणून आणखीन एक बॉलिवूड बॅकड्रॉपवर पण पिक्चर आहे दोन तीन सिनेमा माझ्याकडे आयडिया आहे बॉलिवूड बॉलिवूड मी सांगणार नाही आता yes. बॉलिवूड बॉलिवूड बॅकड्रॉपचा उल्लेख केला तर सुशांतचं सुशांतचा मृत्यू त्यानंतरच बॉलिवूडमध्ये आलेलं परिवर्तन आलेलं गुरुपिझम ह्याचा एक विषय घेऊन त्याच्यावरती चित्रपट बनवा असं वाटत नाही का वाटतंय वाटते डेफिनेटली असेल मी सांगत नाही आता का सांगत नाही मी तुम्हाला सांगत नाही अच्छा तुम्ही मराठी सिनेमा का नाही बनवला म्हणजे काही स्क्रिप्ट नाही जमत आहे मला स्क्रिप्ट नाही मिळाली मला स्क्रिप्ट नाही मिळाली मी खूप कॉन्सेप्ट ऐकले स्टोरी पण ऐकली पण असं कुठला सब्जेक्ट मला वाटला नाही वा कोर्ट पिक्चर होता ना मी बघून बघितलेला कोर्ट मला असं वाटलं यार हे पिक्चर का सब्जेक्ट मी होता मी बनात जबरदस्त आउटस्टँडिंग होता मला वाटलं की यार हे सब्जेक्ट मेरा था यार ये अगर पास अगर आता तर डेफिनेटली एक फिल्म बनत आता चांगलं होती ती पिक्चर त्याची डिसायपल बघितली डिसायबल हा डिसायबल पण बघितली डिसेबल पण बघितले ती पण आवडली मला इज सर मागच्या काही वर्षांपासून आपण बघतोय की एखादा चित्रपट येतोच आणि त्याच्या समोर लगेच कोणीतरी उभं असतं बायकॉट नावाचा बोर्ड घेऊन तर एक पॅरल सेन्सर बोर्ड तयार होतोय का असं वाटतं का म्हणजे या इंडस्ट्रीचा एक भाग म्हणून तुम्हाला काय वाटतं की एका दिग्दर्शकासाठी तुम्ही कसं बघता याच्याकडं की सेन्सॉर होऊन एखादा चित्रपट आलेला असतो मात्र त्याला पुन्हा एकदा कोणीतरी चॅलेंज करतं मी तुम्हाला सांगू काय हे आता नाही पहिल्यापासून आहे खूप वर्षापासून आहे आता सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुम्हाला सगळं कळतं आणि तुम्हाला बोलतात की तुम्ही रे असं झालं तसं झालं खूप वर्षापासून मी याच्यामध्ये चेंजेस बघतो पिक्चरमध्ये ये निकालो वो निकालो प्रोटेस्ट होतात पहिल्यापासून झालेलं असं नाही की नाही झालेलं आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे की आतिश पिक्चर होती खूप वर्ष पहिले नाईन्टीन नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्हमध्ये आलेली त्याच्यामध्ये एक गाणं होता ते गाणं तुम्हाला माहिती आहे चेंज केलेलं आतिश गाण्यामध्ये त्यावेळेला गाणं चेंज केला मग नाईन्टी सेवन नाईन्टी एटमध्ये पिक्चर आली मुस्तफा नाना पाटेकर होता त्याच पिक्चरचं नाव चेंज केलं मग गुलामी मुस्तफा झाला तसं असं खूप बरंच तुम्हाला मी सांगू शकतो की किती किती कुठे कुठे काय काय झालेलं म्हणे हे दोन मला गोष्टी आव आठवण येतात बॉम्बे पिक्चर त्यावेळेला पण खूप प्रोटेस्ट झालेला तसं नाही की असं की त्यावेळेलाच असतो की नाही म्हणून सेक्सी 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 गाणं आलेलं त्याला बी बी बीबी बीबी गाणं केलं हे ना हां तर ते सांगतो मी तुम्हाला की असं नाही की नाही आता आता मीडिया सोशल मीडिया म्हणून आलं तर आम्हाला कळतो अरे इस्को इसको प्रोटेस्ट असं हे प्रोटेस्ट पहिले पण व्हायचं आता मीडिया जास्त आली तर ते हायलाईट जास्त होतं मणीरत्नामच्या घरावर बॉम्ब टाकला बॉम्ब करेक्ट बॉम्बेमध्ये करेक्ट पण काही वेळेला असंही होतं ना की म्हणजे हे बायकॉट आणखीन हे सगळी कॉन्ट्रवर्सीज हव्याही असतात आता त्या पठांमधल्या गाण्याच्या त्याच्यामुळे इतकी कॉन्ट्रसी झाली त्याला केवढी पब्लिसिटी मिळाली फुकटच चांगल्या ना चांगल्या इनिशियल ओपनिंग मिळणार hmm. त्याला पिक्चरला त्यामुळे पण अशा कॉन्ट्रावर्सी होणं चांगलंही असतं म्हणजे काही जणांना ते घड पण असं असं नाही घडवून घड मला वाटत नाही शाहरुख खान मोठा नाही पठाणच्या बद्दल नाही मी म्हणतो की एकूण इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रावर्सीज घडवून आणायच्या आणि अशी पब्लिसिटी मिळवायची आणि ओपनिंग सोय करायची हा तर आहे पण असं नाही असतं सर मी तुम्हाला सांगू की जरुरी नाही की जे जे पिक्चर खूप कॉन्ट्रवर्शियल असतात या मोठा बबाल असतो पिक्चरचा की लोक प्रेक्षक जाणार पिक्चर अल्टिमेटली पिक्चर चांगली असेल तर डेफिनेटली पिक्चर बघणार हा थोडासा तुम्हाला सपोर्ट मिळतो की थोडासा आप बोलते ना पब्लिसिटी होगी तो लोक जायगे के लिए बट अल्टिमेटली त्याच्यामध्ये क्षमता असेल पिक्चरमध्ये असं स्टोरी चांगली असेल तर ते पिक्चर खरी उतरते प्रेक्षक बरोबर अदरवाईज ते लोक मग मंडे नंतर पिक्चर नाही बघणार hmm. कुठली पण पिक्चर असून द्या मधुर आता ऑस्करचं सगळं चाललेलं आहे आणि ऑस्करमध्ये आर 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 रेसमध्ये आहे आता इतकी वर्ष झाली पण हिंदीचा एकही चित्रपट ऑस्करमध्ये त्या लेवलपर्यंत पोहोचला नाही म्हणजे ही जरी बाहेरून एंट्री असेल ऑफिशियल नसेल तरी पण आर आर त्या स्पर्धेवर म्हणजे साऊथचे चित्रपट बॉलिवूडवर आक्रमण करतायत तिकडे ऑस्करपर्यंत मजल मारत आहेत म्हणजे मा ए आर रहमानला तिकडे पुरस्कार मिळालेला आहे परत आर आर आरच्या गाण्यालाही आता मिळालं आहे नाटू नाटूला तर हिंदी चित्रपट अजूनही खूप म्हणजे फक्त बॉक्स ऑफिसच बघत आहे त्याच्यापुढे मी तर इंडियन सिनेमा म्हणून बघतो तुम्ही हे बघतात मला वाटतं इंडियन सिनेमा हा माझ्यासाठी इंडियन सिनेमा आहे आणि राजामोली स्वतः तिथे इंडियन सिनेमा भारत माता की जय बोलले ते अवॉर्ड मिळाला त्यावेळेला ते डेफिनेटली आर 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 मला वाटतं की एकदम जवळ आहे एवढा पुरा विश्वमध्ये इतकं लोकांनी बघितलं पिक्चर तेवढा होण्यासारखा तो सिनेमा आहे हा डेफिनेटली तुम्हाला नाही आवडला नाही आवडला तुम्हाला पिक्चर म्हणजे तो छेला शो छेला शो सुद्धा जो आहे छेला शो हा ते पण चांगले मी ते पण बघितले पिक्चर ती पण चांगली जायसारखी आहे बघा त्याच्यामध्ये काय असतं ज्युरी एक बसलेली झुरीने डिसाइड केलेलं तर मी त्याच्यामध्ये काय सांगूल मला मला पिक्चर आवडली ते पण आवडली पिक्चर हिंदी पिक्चर, पिक्चर, पिक्चर तिथपर्यंत का पोहोचत नाही तो बॉक्स ऑफिस पर्यंत झडकला असं वाटतंय का अजूनही म्हणजे नॅशनल लेवल पर्यंत तुमच्या हिंदी पिक्चर आपण गेले ना आपण लगान घेऊन गेलेलं मदर इंडिया घेऊन गेलेलं सलाम बॉम्बे घेऊन गेलेलं त्याला किती वर्ष झाली झाले हंड्रेड पर्सेंट झाले बट मला वाटतं की असं बसून असून ठरवलं ना की कुठली पिक्चर कस्टम मेड जाणार म्हणून ते हवी होती ना आता नाही आता नेक्स्ट हा पुढच्या वर्षी जाणार ना जाणार प्रयत्न करतो तुम्ही आतापर्यंत रिअल लाईफ ह्याच्यावर पिक्चर बनवले आहे आतापर्यंत जे पिक्चर बनवले त्याच्यामुळे कोणावर कोणाच्या ह्याच्यावर जीवनावर चांगला इम्पॅक्ट झाला आहे किंवा असं तुमच्यापर्यंत पोहोचलेली काही गोष्ट आहे का मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो लहानची स्टोरी इम्पॅक्ट झालेला तुम्ही बोलला असं खूप पिक्चर खूप जगा इम्पॅक्ट झालेली आहे लेकिन मला एक एन आर आय भेटला एक दिवशी प्लेनमध्ये बरंच चार पाच वर्ष पहिलं तर बिझनेस क्लासमध्ये मी बसलेला तो पण बसलेला यू एसचा होता तो तर तो मला असा बघून स्माइल दिला त्याला मला फाला वाटला ओळखला मला आणि मी पण मला स्माइल दिला तर ही सेट यो मधुर भंडारकर ना मला हां इंडियन इंडियन होता तो तर मला हां हां मधुर भंडारकर तू नाही नाही आय हॅव टू से थँक यू फॉर समथिंग टू यू तर मला हॅवी मॅट आली अ कभी मला वाटलं पण कधी भेटलं असेल बघा नो नो आय डोंट स्टे यू आय स्टे इन यू एस तो तुम्हाला देन यू वॉन्ट टू से थँक्स फॉर वॉट तर बोला की तुम्हाला सांगतो मी की माझी मुलगी सतरा अठरा वर्षाची होती दोन तीन वर्ष पहिलं तर ती एक दिवस मला बोलली की म पापा मला बॉलिवूड जॉईन करायचं आहे आणि मी मुंबईलाच चालली आणि ती स्वतः मॉडलिंगचा फोटो वोटू करून आली ती आणि बोला ती मेडिकल स्टुडंट होती आणि शी वाज सो ब्रिलियंट आणि एकच मुलगी मला तर बोले की मला सांगितलं की मला बॉम्बेमध्ये जायचं आहे जिद्द कर जिद्द करत होती की जायचं आहे मला बॉम्बेला तर मी काय बोलते त्यावेळेला तुमची पिक्चर आली ती खूप लहान होती तर तुमची मी सगळी पिक्चर बघतो तर मी काय केलं तिला हिरोईन आणि फॅशनची डी दिली बोला बेटा तू हे जो पिक्चर दे उसकी बाद डिसाईड बॉम्बे जाणार की नाही जाणार तर तिने पिक्चर बघितलं दोघं आणि त्यानंतर ती मुलगीने डिसिजन घेतला की मी बॉम्बेला नाही जाणार मला म्हणजे हा मोठा इम्पॅक्ट झाला मला मला काटा अंगावर मला वाटतं काही आहेत की काही दुखावले आहेत म्हणजे काही दुखावले वगैरे आहेत किती जण येणारे बॉलिवूडमध्ये मला अशी पण लोक भेटली

कॉपरेट बनवलेले तर कॉपरेटवर त्यावेळेला पण खूप असोसिएशन होते असे जे लोकांनी माझावर सांगितलं की तुम्ही पुरी पिक्चर मे सबको दिखा दिया आहे की कॉपरेट असे नाही होते आणि त्यानंतर ते लोकांनी त्यांचा इव्हेंटमध्ये पण मला बोलवून घेतलं नंतर हां एक दोन वर्षानंतर मला बोलवलं असं असतात खूप प्रॉब्लेम असतो चांदी वार बार बंद झाला मला सांगतात की तुम्हाला चक्कर मी बार बंद हो गया बोलके बार बार तुम्हारे चक्कर में गया। ये बार बोला क्या बोल सर कमी लोकांना माहितीये रंगीला सिनेमातून त्याच्यामध्ये तुम्ही भूमिका केली आहे छोटीशी तर ती नेमकी काय आहे आणि ती कशी मिळाली आणि रामगोपाल वर्माकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं आणखी दुसरा एक प्रश्न की तुमच्या फिल्मची खासियत म्हणजे लता दिदींचं गाणं आवर्जून असायचं तर अगदी म्हणजे जेल शेवटच्या चित्रपटाला तुमच्या विनंतीला मान, मान देऊन त्या आजारी असताना सुद्धा तुमच्या चित्रपटासाठी त्यांनी प्रार्थना गायली होती तर या दोघांसोबतच नातं आणि त्या भूमिकेबद्दल तुम्ही साकारलेला रोल रंगीला मधला रंगीला मध्ये तर मी असोसिएट डायरेक्टर होता मी ऍक्टर नव्हता आणि त्या गोवा मध्ये आम्ही शूटिंग करत होतो की मला राम गोपालवानी सांगितलं यार वो ॲक्टर नाही आया तो तू करले आणि जगी जॅकी होते त्यावेळेला ॲक्टर होते तिथे तर मग हे भुडू करले तू करले चल करले करले बोलके आणि मला नाही करायचं होतं ते तर बोला तू करले नाही असिस्टंट का रोल यार तर डब्ल्यू वी राव होते ते कॅमेरामॅन ते पण करत होते रोल पिक्चरमध्ये पिक्चर होती तो मला तू करले ना क्या फरक पडेगा यार तो कोणता लॉन्च होणेवाला तू यार करले तर ते मी ते एक लहान तिथे एक गुलशन ग्रोवर वर केला ते आता पण व्हायरल होत होते व्हिडिओ त्याच्यामधून हां ते रंगीला में तो रंगीला तो बोलता ना गुलशन ग्रोवर के मेरे को मैं छोटा मोटा डायरेक्टर नहीं हूँ तो मैं बोलता सर आपको आ, पी सी साहब बोल रहे बस नहीं साइकिल से काम अच्छा चल जाएगा हाँ तो वो तो बोलते बस नहीं साइकिल साइक, सा, रिक्शा से काम चल जाएगा तो तो गुलशन बोलते रिक्शा क्या साइकिल से भी काम चल जाएगा <laughs> तर, ते रोल मी के मुंबई मधे अपन शूटिंग करते कुछ गुलशन गुरोर होता तो मैं मागे है तर माझा रनिंग रोल झाला पिक्चरमध्ये <laughs> तर लोकाला खूप असं लोकांना लोकाला वाटतं की मी ॲक्टिंगमध्ये मी खूप बेकार ॲक्टर आहे मला अजिबात ॲक्टिंग नाही होतं दुसरा लता दीदीबरोबर एक कुटुंबी संबंध आहे इतके वर्षापासून मी मिस करतो तिला दरवेळेला एक वी पंधरा वीस दिवसामध्ये मी तिच्याकडे बोलायचा कुठे पण असून दे जगात मी कुठे पण असायचं तिला दिदीला फोन करायचा मी आणखीन मी मिस करतो तिला एकदम प्रचंड आता मग अशी सुरुवातीला उल्लेख झाला होता आणि आता त्याची बारीक झलक बघायला मिळाली मिमिक्रीची नाही 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 अजिबात नाही करणार आहे कोणाची हिट होती त्यावेळेला कोणाचीच लोकांना सगळ्यात आवडायची अमरीश पुरी परेश रावल आणि कोण अजित अच्छा आणखी विलन आणखी सगळे विलन हरमजी सनी देओल आणि आणि कोण खूप असे असं अमिताभ नाही अमित जीच नाही केलं मी निळू फुले निळू फुले थोडं बहुत ट्राय लेकिन नाही केला कॅरिकेचर वाटत तर यातलं अमरीशपुरी धर्मेंद्र यांचं काय काय म्हणजे काय काय प्रसंग असायचे कसं करायचं एक डायलॉग होता कुर्बानी पिक्चर मध्ये अमरीशपुरी बोलताय जिस तरह दाने दाने पे खाने वाले का नाम है उसी तरह हर सिक्के पे पाने वाले का नाम है हाँ, धर्मेंद्र धर्म जी धर्म जी तो खूब है यार हाँ। नहीं होगा अभी अभी तो कौश कर दिया मेरे को तुमने देवर धंजल अर्जुन अर्जुन मालविन करना है मेरा <laughs> अजीत अरे नहीं आ रहा अभी अभी, तो दम, अभी तुम मेरा एकदम मेरा अप कॉमेडी करा रहे हो यहाँ पे तुम अजीत अजीत हा? अजीत हाँ अजीत सा सारा शहर मुझे लॉन के नाम से जानता है और इस शहर में मेरी वही इज्जत है जो जंगल में एक शेर की है <laughs> मधुर या सगळ्या गप्पांमध्ये सुरुवातीला उल्लेख हो झाला आईबाबांचा की ज्यांनी सांगितलं की तू दुबईला जाऊन सेटल हो पण अभिमानाचा क्षण त्यांच्यासाठी कोणता होता तुम्हाला आठवतं का काही की त्यांना खूप आनंद झाला दोघांना अभिमानाचा क्षण होता की म्हणजे बाबा वारले बिफोर नॅशनल अवॉर्ड चांदी बारसा यश बॉक्स ऑफिसचा त्यांनी पाहिला आणि खूप खूप खुश झाले ते पिक्चर बघून पण खूप खुश झाले की यु नो की चांगली पिक्चर बनवली आणि त्यांना यकीन नव्हता जर त्यावेळेला लोकांनी बोललं बहुत अच्छी फिल्म बनी पिक्चर हिट हो गई आहे तर त्यांना म्हटलं त्रिशक्ती जी फिल्म दोन्ही बन <laughs> <laughs> आणि आईला आईने माझा यश बघितला दोन तीन वेळा मला राष्ट्र पुरस्कार मिळाला मी तिला घेऊन गेलो तिथे दिल्लीला राष्ट्रपती भवनामध्ये विज्ञान भवनमध्ये तर मला वाटतं ते आज आई वडील दोघं नाही माझ्याकडे पण मला वाटते त्यांचा एक आशीर्वाद दरवेळेला आहे माझी माझी घरी बायको आहे रेणू सिद्धी माझी मुलगी मी सिद्धिनायकला जातो म्हणून तिचं नाव सिद्धी ठेवलं आहे मी चाल हां दर मंगळवारी मी चालून जातो तिथे तिथे चालताना ता, मला ट्रॅफिक सिग्नलचा आयडिया आला तर त्यांचा पण सपोर्ट आहे आणखीन बस बाकी काय बाकी गणपती बाप्पा मोरी हो आहे तुमचं नाव अनकॉमन आहे सो कोणी काय असं विशिष्ट विचार करून नाव ठेवलेलं का मला माहिती आहे ना वडिलांनी ठेवलं आहे मधुर आणि मला वाटतं की माझा जे नेचर आहे मधुर एकदम भंडारकर भंडारकर नाव जरी मधुर भांडारकर असलं तरी तुमचे सिनेमे खूप तिखटपणे हा मला बोलतात अशी लोक की तुम्ही तो तिखट क्या तुम इतना डार्क क्यू है तुम इतना तुम्हाला तुम नाम इतना मधुर आहे तुम इतने चंचल हो इतने अच्छे हो तुम नेचर के तुम इतनी तुमको प्रॉब्लम तुम इतनी इतनी क्या रियल सच्चाई कैसे खूब लोग आगो ने बोले ये डायरेक्टर है अभी तो मैं आई वॉज टू यू मोर यंगर ऑब्वियसली बीस साल पहले तो लोग को लगा मधुर भंडारकर को ऐसा दाढ़ी बढ़ा के बड़ा आदमी ऐसा चश्मा लगा के एकदम थिंकिंग डायरेक्टर जैसे होता ना वो होगा तो ट्रायल झालेला ना त्यावेळेला पण खूप इंडस्ट्रीचे बरेच लोक होते तर बोला हे मधुरे मधुरे तू यार यंग लोंडा इतने लाईक पिक्चर लाईक द सब्जेक्ट ना तर देवाची कृपा आहे मला कधी कधी कसं असतं ना की सिनेमा दरवेळेला लार्जर दॅन लाईफ किंवा खूप फॅन्टसीच्या दुनियेत नेणाराच नसावा कधी कधी लोकांना रियालिटी काय आहे हेही त्याच्यातनं समजणं गरजेचं असतं आणि ते काम कदाचित तुम्ही करता आय ओपनर सिनेमे बनवता आणि असे सिनेमे बनवत राहा लोकांना आनंद देत राहा मनापासून आभार आज तुम्ही कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी संवाद साधलात थँक्यू सो मच so माय ऑनर टू इयर आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय माझा कट्टा प्रेझेंटेड बाय हिल पॉवर बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट